वाला जय भीम, नमस्कार। आपण बहुजन संघटक या चॅनलवर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत आहोत। जेव्हापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णयाकडे प्रवास सुरू केलेला आहे, त्यानंतर महाराष्ट्रातले अनेक विचारवंत याच्यावर बोलत आहेत, त्या सगळ्या विचारवंतांचा आदर करून मी बहुजन संघटक या चॅनलविषयी सुद्धा प्रचंड आदर व्यक्त करतो। आणि खास करून माझे मित्र राहुल खांडेकर, जे वयाने अत्यंत कमी आहेत, परंतु एखाद्या 80 वर्षाच्या विचारवंताची प्रगल्भता त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे आणि त्यांच्या दिशादर्शनामुळे मी या विषयावर बोलू शकतो, आणि म्हणून त्यांच्याविषयी सुद्धा कमी वयात आणि फार उंची असलेल्या एक पत्रकार म्हणून त्यांच्याविषयी खूप मोठा आदर मी व्यक्त करतो। आणि आज ज्यांच्यामुळे बोलायची वेळ माझ्यावर आली आहे ते आदरणीय रावसाहेब कसबे हे महाराष्ट्रातले जे श्रेष्ठ विचारवंत आहेत, आणि त्यांना मी प्रत्यक्ष भेटलेलो आहे। त्यांची झोत हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि बाकीच्या पुस्तकांवर मी सहज नजर मारलेली आहे, परंतु रावसाहेब कसबे हे आंबेडकरी चळवळीतले अत्यंत महत्त्वाचे विचारवंत आहेत आणि या आंबेडकरी विचारवंतांमुळेच मी खरं म्हणजे इथे बोलत आहे। त्या सगळ्यांशी मी कृतज्ञ आहे, त्यांच्यावर टीका करण्यासाठी मी इथे जमलेलो नाही, बसलेलो नाही। तर त्यांनी आतापर्यंत जे मार्गदर्शन या आंबेडकरी चळवळीला केलेलं आहे, त्या मार्गदर्शनामुळेच पुढल्या पिढीची जी बोलण्याची जी क्षमता आहे ती माझ्या रूपाने आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आणि म्हणून रावसाहेब कसबे यांच्याविषयी प्रचंड आदर व्यक्त करून मी ही आजची बाजू मांडत आहे। खास करून रावसाहेब कसबे यांनी जो शब्द वापरलेला आहे की दलित राजकारणाची स्थिती अत्यंत दयनीय आहे, अशा प्रकारचं ते एक स्टेटमेंट आहे। म्हणजे त्यांच्याविषयी काय बोलायचं, तर दलित राजकारण हा जो शब्द आहे तो शब्दाला मी थोडंसं माझ्या सगळ्या वाचकांसाठी किंवा मला ओळखणाऱ्या लोकांसाठी विस्तृत स्वरूप देतो, कारण मी जी चळवळ फुले शाहू आंबेडकरांची आणि भगवान बुद्धांची ऐकलेली आहे, समजून घेतलेली आहे, त्यामध्ये भगवान महावीर पण आहेत आणि चार्वाकसुद्धा आहेत, तर त्या चळवळीविषयी मला असं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो शब्द वापरलेला आहे की स्त्री शूद्राती शूद्र, या देशातले जे लोक आहेत म्हणजे 50% स्त्रिया, आम्ही 52% OBC आणि SC ST हे शूद्राती शूद्र म्हणजे शूद्र आणि अतिशूद्रसुद्धा, या सगळ्या लोकांचं जे काही राजकारण आहे, खरं म्हणजे आज आंबेडकरी राजकारण म्हणून जे गाजत आहे खास करून बौद्ध बांधवांचं ते राजकारण आहे, परंतु त्यामध्ये SC ST आणि OBC सुद्धा मी आता सहभागी करून घेतोय। म्हणजेच आपल्याला दलित राजकारण शब्द न वापरता भारतातल्या 85% मागासवर्गीयांचं राजकारण अशा प्रकारचा आपण विचार करूया आणि मग त्याच्यावर चर्चा करूया। आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या वयाच्या 35व्या वर्षापर्यंत माझं जे राजकारण आहे किंवा जीवन आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा हिंदुत्ववादी संघटना असतील, शिवसेना असेल किंवा हिंदू धर्माचं जे काही सगळं आपल्या देशात चालू आहे त्याच्यापैकी असलेलं जीवन, म्हणजे जन्मल्यापासून संस्कार घेत वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मी त्या सगळ्या हिंदुत्वाच्या वातावरणात जगत होतो। परंतु 35व्या वर्षी मला आंबेडकरी विचारवंत भेटले आणि त्यामध्ये सानपाडा नवी मुंबईचे अशोक अंकुश, प्राध्यापक प्रेमरत्न चौकीकर आणि संभाजी भगत या तिघांनी मला जो मार्ग दाखवला आणि त्या मार्गानुसार मी आंबेडकरी चळवळीत आलो, आणि चळवळीत आल्यानंतर जे काय मी पाहिलं त्यातून माझी मनोभूमिका तयार झालेली आहे, त्याच्यामुळे मी काय रावसाहेब कसबे यांच्यावर टीका करेन असा एवढा मोठा माणूस नाही, मी साधा माणूस आहे, परंतु आजचं जे आंबेडकरी राजकारण आहे किंवा मागासवर्गीय राजकारण आहे ते अगदीच निराशाजनक आहे किंवा दखलपात्र नाही असं नाही, तर या देशातल्या स्त्रिया आणि OBC यांना अजूनही राजकीयदृष्ट्या आपला रस्ता कुठला हे माहीतच नाही। आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी मांडणी केलेली आहे की स्त्री शूद्रा ती शूद्रा एकत्रित शब्द वापरलेला आहे, त्यावरून हे सगळे मागासवर्गीय म्हणून यांचं राजकीय सामाजिक धार्मिक जीवन एकच असलं पाहिजे अशा प्रकारचं एक मला आढळलेलं सत्य आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं ही सगळी आंदोलनं केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वच आंदोलनामध्ये आम्ही कोकणातले आगरी कोळी भंडारी माळी, मग ते कुळ कायद्याचं आंदोलन असेल, चौदार कायद्याचं आंदोलन असेल, मनुस्मृती दहन असेल किंवा चिरनेर जंगल सत्याग्रह असेल,
या सगळ्यामध्येच आम्ही ओबीसी लोक होतो, फक्त आम्ही त्या ठिकाणी नव्हतो आणि ते नसल्यामुळेच आज अडचण झाली. ती गोष्ट म्हणजे मुक्ती कोण पते हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग आहे, म्हणजे धर्मांतराची चळवळ आहे, त्याच्यामध्ये आमच्या समाजाचे तत्कालीन नेते सोबत राहिले नाहीत आणि असते तर वातावरण फार वेगळं झालं असतं. परंतु त्यावेळी आम्ही नव्हतो. पण मी मुक्ती कोण पते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आणि पुस्तक माझे नेते म्हणजे नारायण नागू पाटील हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव दत्ता पाटील यांनी मला सांगून ते गेले की त्यांच्या जीवनात मुक्ती कोण पते हे आदर्श पुस्तक आहे. आणि मुक्ती कोण पते या पुस्तकामध्येच एकूणच मागासवर्गीयांचं राजकीय आर्थिक सामाजिक जी मुक्ती आहे ती कुठल्या मार्गाने होईल हे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि या भाषणामध्ये त्या पुस्तकातला प्रत्येक शब्दाने शब्द मी सांगू शकत नाही, परंतु ज्यांना सर्वार्थाने समस्त मागासवर्गीय स्त्रिया ओबीसी एससी एसट्यांना आपली खरी भक्ती शोधायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे 15 रुपयाचं 30-32 पानांचं पुस्तक जरूर वाचावं आणि त्यातून तुम्हाला ती गोष्ट कळेल. आणि म्हणून रावसाहेब कसबे आणि दलित राजकारण हा शब्द वापरला असला तरी मी या देशातल्या 85% लोकांचं राजकारण असा शब्द वापरून आणि मी विनंती करतो सगळ्या आंबेडकरी विचारवंतांना आणि राजकीय नेत्यांना, ओबीसींना सुद्धा आपण या सगळ्या मोठ्या राजकीय पटलावर सामावून घ्यावं. आणि माझा जो प्रयत्न राजकीय दृष्ट्या आहे तो प्रयत्न एससी एसटी आणि स्त्रिया म्हणजे शुद्रातील शुद्र यांना एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच राजकीय संधी असताना सुद्धा इतर पक्षांमध्ये माझे सगळे लोक शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षात असताना आणि हे पक्ष प्रस्थापित पक्ष असल्यामुळे सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग चांगला लवकर मिळतो आणि राजकीय मुक्ती जी पाहिजे ती त्यांना मिळते. आणि तो मार्ग न पत्करता मी अभिमानाने सांगेन की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये तो मी सामील झालो. त्याचं कारणच हे होतं की ज्या दिवशी मी बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्यांचे एक चरित्राचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की भारतामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे सर्व प्रकारची सत्ता आहे आणि या सत्तेनं या 85% लोकांना शुद्राती शुद्रांना कायम गुलामीत ठेवलेला आहे. आणि या देशामधला जो अंतर्गत संघर्ष आहे हा संघर्ष मागासवर्गीयांचा संघर्ष आहे उच्चवर्णीयांच्या बरोबर. आणि म्हणून परकीय सत्ता कितीही आल्या तरी ही अंतर्गत शोषणाची जी पद्धत आहे ती बदलण्यामध्ये आमच्या सगळ्या पूर्वजांना अपयश आलं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की हे जे बंड आहे या देशात ते बंड वैचारिकदृष्ट्या भगवान बुद्धांनी केलेलं आहे, भगवान महावीरांनी केले आणि चार्वाकांनी केले आणि या उच्चवर्णीयांच्या मगरमिटीतून बाहेर पडण्याचा यशस्वी प्रयत्न केला परंतु त्यांना देशातून हद्दपार करण्यात आला. आणि असाच प्रयत्न महात्मा ज्योतिबा फुल्यांनी इंग्रज सरकारच्या काळात केलेला आहे, राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न केलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रयत्न अत्यंत संविधानिक पद्धतीने केलेला आहे. आणि म्हणून एकंदरीतच हा जो विषय आहे माझ्या मनात अत्यंत खोलवर रुजलेला आहे आणि सतत या सगळ्या ज्या टीका चालू आहेत आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर त्या टीकेला उत्तर देण्यासाठी मी सतत उत्सुक असतो आणि म्हणून ही उत्तरं मी आता देतोय. आणि म्हणून दलित राजकारण हा जो शब्द आहे त्याच्याची चिकित्सा अतिशय छोट्या कमी वेळात या रावसाहेब कसबे या महान विचारवंतांनी केलेली आहे, ज्येष्ठ विचारवंतांनी केलेली आहे. पण मी या चर्चेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांना सांगू इच्छितो, महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे, विचारवंतांची परंपरा आहे आणि ही परंपरा जी आहे त्यामध्ये मला जे काही कळलेलं आहे त्यामध्ये भगवान बुद्ध चार्वाक आणि महावीर यांची जी चिकित्सा पद्धत आहे किंवा यांनी ज्या पद्धतीनं या देशातला ब्राह्मणवाद आहे, देव आहे, धर्म आहे, चमत्कार आहे, स्वर्ग आहे, नरक आहे यांची चिकित्सा ज्या पद्धतीने केली आहे त्या दिशेने आपण गेल्यास आपल्या हाताला बरंच काही लागू शकतं. आणि म्हणून जे दलित राजकारण आहे किंवा एससी एसटींचं किंवा आंबेडकरी राजकारण आहे किंवा बौद्धांचं राजकारण आहे हे राजकारण ओबीसींसाठी आदर्श आहे हा विषय घेऊन मी ओबीसींमध्ये काम करतो. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये लढल्यामुळे आणि सतत भगवान बुद्ध बाबासाहेब यांचं नाव घेत असल्यामुळे आज जे ओबीसींचे राजकीय पक्ष आहेत आणि त्या राजकीय पक्ष आज काम करतात त्यामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे हे ओबीसींचा एक पक्ष चालवतात, परंतु त्यांच्यासुद्धा टीकेला आणि तिरस्कारास मी कारण झालो होतो. म्हणजे अशा प्रकारची मानसिकता ओबीसींची पण आहे, ओबीसींमधला जो कोणी बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या किंवा भगवान बुद्धांच्या मार्गाने जाईल त्याला टीकेचं धनी व्हावं लागतं. आणि आपल्याला माहिती आहे की वंचित बहुजन आघाडीच्या कल्याणच्या सभेमध्ये आदरणीय बॅरिस्टर ओबीसी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यातही मी जी कोळी टोपी घातली त्यानंतर हजारो लोकांचे फोन मला आले आणि फार मोठी टीका, धार्मिक टीका, सामाजिक टीका त्यांना मला सामोरं जावं लागलं. कारण या देशातला उच्चवर्णीय जो विचार आहे तो उच्चवर्णीय विचार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या पुरता मर्यादित राहिलेला नसून मागासवर्गीय लोकांमध्ये स्त्रिया असतील, ओबीसी असतील यांच्यामध्ये पण रुजलेला आहे आणि ते सगळेजण
नेहमीच आपल्या मागासवर्गीय किंवा आंबेडकरी विचार आहेत त्यांच्याकडे तिरस्काराने पाहत असतात, त्यांच्या राजकारणाकडे तिरस्काराने पाहत असतात. आणि हा जो तिरस्कार आहे तो तिरस्कार समस्त मागासवर्गीयांच्या मनामध्ये न्यूनगंड म्हणून बसलेला आहे. त्याच्यामुळे वयाच्या 37 वर्षापर्यंत मी सुद्धा ज्या हिंदुत्ववादी राजकारणात होतो त्या राजकारणाने किंवा त्या धर्मकारणाने किंवा समाजकारणाने मागासवर्गीयांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन ओबीसीना दिलेला आहे आणि तो कळत नकळत दिलेला आहे. आणि म्हणून मी माझ्या बालपणाचं उदाहरण सांगतो. तिसरीला मी असेल किंवा तिसरी आणि दुसरीमध्ये असेल त्यावेळी एक आमचे शिक्षक होते आणि ते शाळेच्या प्राथमिक शाळा आमची होती चिंचोटी गाव अलिबाग तालुक्यातलं ते गाव आहे रायगड जिल्ह्यातलं. आणि ते जे शिक्षक आहे ते मला वाटते कुठल्या तरी अस्पृश्य समाजातले असतील आणि ते शाळेच्या पाठीमागं एका गावानेच भाड्याने तयार केलेल्या खोलीमध्ये राहायचे. आणि ते एकटे शिक्षक होते म्हणजे त्यांच्या मिसेस ह्या गृहिणी होत्या आणि 4-5 मुलं त्यांना होती. आणि ते दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांना काही खायला मिळत नसायचं, तेव्हा काही कॅन्टीन वगैरे नसायची, त्यामुळे आपल्याला माहित आहे की सुके बटर आपण ज्याला बटर म्हणजे लोणी नाही तर बिस्किटाचा जो प्रकार आहे खारी वगैरे असतं तसं बटर आणि लिंबाच्या गोळ्या विकायचे. आणि दुपारच्या सुट्टीत आईने दिलेल्या पैशातून ते आम्ही खायचो. तर माझे विद्यार्थी मित्र सांगायचे की हे जे बटर आहे ते बटर तू खाऊ नकोस आणि त्या गोळ्या सुद्धा खाऊ नकोस. तर ते लहान मुलांना समजत नसायचं तर का खायचं नाही. तर मला जन्मतःच थोडासा चिकित्सक स्वभाव असल्यामुळे मला असं वाटतं की ते गुरुजींच्या घरून हे विकलेले जे बटर आणि गोळ्या आहेत त्या न खाण्याचं कारण काय, अशाच प्रकारच्या गोळ्या बाकीच्या दुकानात पण मिळतात आणि त्या आपण खातो. या गुरुजींच्या घरातून विकल्या जाणाऱ्या गोळ्या का नाही खायच्या. मग ते मी बटर घेऊन जायचो बाजूला आणि तो फोडायचो आणि त्याच्यामध्ये आतमध्ये काय वेगळं आहे का तपासायचो आणि दुसऱ्या दुकानातून घेतलेलं बटर पण फोडायचो आणि बघायचो त्यामध्ये काय वेगळं आहे का. तर दोन्ही बटर सारखे असायचे, दोन्ही गोळ्या सारख्या असायच्या, पण त्या गोळ्या खाऊ नका असं सगळेजण सांगायचे. तर हा माझ्या बालमनावर झालेला संस्कार होता. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की असं काही पदार्थांमध्ये काहीच फरक नाही, परंतु त्यांच्या जातीवरून गावातले लोक सांगायचे की बाबा त्यांच्या घरचं खाऊ नका. हा जो संस्कार मनावर बालमनावर झालेला होता त्याच्यानंतर मी त्याची चिकित्सा करून मी ठरवलं की नाही गुरुजींच्या घरी मग आम्ही शिकवणीला जायचो, गोळ्या खायचो, कधी वेळ पडली तर त्यांच्याकडे जेवायचो असा बंडखोर स्वभाव माझा लहानपणीच तयार झाला होता. आणि ही जी बालमनावरची ओबीसींच्या मनातली जी अवस्था आहे ती अवस्था फार भयानक आहे. आणि वयाच्या 35 वर्षापर्यंत ही अवस्थेला पर्याय काय मिळू शकतो हे मला कळत नव्हतं. आणि ज्यावेळी हे आंबेडकरी लोक मला भेटले त्यानंतर मला सांगण्यात आलं की बाबा तुमचा जो मार्ग आहे ओबीसींचा हा मार्ग बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने यशस्वी जीवनाकडे जाऊ शकतो. आणि मग तिकडे मी माझ्या प्रवासाची सुरुवात केली. आणि तुम्हाला माहिती आहे 2005 नंतर माझ्या सार्वजनिक जीवनात सुरुवात झाली. त्याचवेळी सेस प्रकल्पाचं आंदोलन चालू होतं, त्यावेळी दत्ता पाटील आमचं नेतृत्व करत होते, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते, त्यांच्यासोबत रिलायन्सच्या विरोधात मी काम केलं. आणि त्याचबरोबर लोकनेते दिवा पाटील शिडको विरुद्ध आंदोलन करत होते, त्यांच्याबरोबर मी काम केलं. आणि दोन्ही नेते बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांना मानणारे नेते होते आणि महाराष्ट्राचे ते विरोधी पक्ष नेते होते. आणि त्यांचं राजकारण मी जवळून पाहिलं, ते एवढे मोठे का झाले याचा पण अभ्यास केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे दोन्ही नेते भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांना मानून आपलं राजकारण करत होते. दत्ता पाटलांना प्रत्यक्ष यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला होता, त्याच्यामुळे त्यांच्यावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता, त्यांच्या भाषणातून ते जाणवायचं. आणि या दोन नेत्यांकडून मी शिकलो. आणि मग खोटीच्या आंदोलनाचा अभ्यास केला, चिरंजीव जंगल सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहन आहे, याचा सगळा अभ्यास केल्यानंतर माझं एक सामाजिक मन वेगळ्या पद्धतीने काम करायला लागलं. आणि म्हणून आजच्या घडीला ज्या पद्धतीनं रावसाहेब कसबे यांनी या आंबेडकरी राजकारणाची, मी मुद्दाम आंबेडकरी राजकारणा शब्द वापरतो, त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलेले आहे की आदरणीय आपल्याला माहित आहे की रामदास आठवले साहेब, माननीय खासदार रामदास आठवले साहेब यांच्या राजकारणाचा उल्लेख केला आहे. आठवले साहेबांना मी अनेक वेळा भेटलोय, अनेक वेळा त्यांच्या समोर मी त्यांच्या विचारपीठावर भाषणं सुद्धा केलेली आहे आणि त्यांचा खूप सारा सहवास मला लाभलेला आहे. याच पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणावर सुद्धा टीका झालेली आहे. आणि दोघांची चिकित्सा करताना असं सांगण्यात आलं की आठवले साहेब यांनी प्रत्यक्ष बीजेपीमध्ये जाऊन सत्ता उपभोगली आणि याच पद्धतीनं प्रत्यक्ष पक्षात न जाता बाळासाहेब आंबेडकर बीजेपीला मदत करत आहेत अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर केलेला आहे. आणि हा आरोप केल्यानंतर ती जी टीका आहे अशाच प्रकारची टीका महाराष्ट्रात सगळ्याच विचारवंतांनी केलेली दिसते. त्या सगळ्यांची नावं काय मी ते घेत नाही, कारण खरं म्हणजे त्यांचा प्रत्येक जे वक्ते आहेत विचारवंत आहेत त्याचा स्वतंत्र समाचार आपण घ्यायला पाहिजे, त्याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. म्हणून त्या सगळ्यांचा जो रोग आहे तो सगळ्या मागासवर्गीय राजकारणावर आहे. आणि म्हणून हे जे विचार व्यक्त झालेले आहेत ते विचार मागासवर्गीय राजकीय नेत्यांवर अन्याय करणारे आहेत असं मला वाटतं. कारण मागासवर्गीय म्हणून त्यांच्या वाट्याला जे काय आलेलं आहे ते काय आहे याचा अनुभव ज्या दिवशी मी मागासवर्गीय आहे ओबीसी आहे असा साक्षात्कार मला ज्या दिवशी झाला त्यानंतर
माझी विचार करण्याची पद्धत आहे ती पूर्ण बदलून गेली आणि म्हणून आज मी जे बोलतोय ते या देशातल्या 85% मागासवर्गीयांच्या मनातली भावना व्यक्त करतोय, व्यक्ती म्हणून मी बोलत नाही. आणि म्हणून आपल्याला माहित आहे की शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण आहे ते आपल्याला भारतीय संविधानाने दिलेलं आहे. म्हणजे आम्हाला शिक्षणाचा अधिकार सुद्धा ऋग्वेदातल्या पुरुष सूक्तांनी नाकारला होता, मनुस्मृतीने नाकारला होता, हे मला अलीकडे अभ्यासातून कळलं. आता शिक्षणच नाकारलं होतं हे सुद्धा अनेक ओबीसींना माहीत नाही किंवा ते मान्य करत नाही. परंतु आज सावित्रीबाई फुले जयंती होते, त्यावेळी प्रश्न येतो की अनेक शाळांमध्ये सरस्वती पूजन होतं, सरस्वती ही विद्येची देवता आहे असा सगळ्या विद्यार्थ्यांना भारतातलं शिकवलं जातं. आणि दुसरीकडे या देशामध्ये मुलींसाठी शाळाच नव्हत्या, मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि सावित्रीबाई फुलेंनी हा शिक्षणाचा अधिकार दिला. आणि आपल्याला माहिती आहे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या शिक्षणातल्या आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाची सुरुवात केली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी याची मांडणी संविधानात केली आणि शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे सांगितलं. पण त्याच्या अगोदर आपण जी सत्तेची ठिकाण आहे त्यामध्ये शिक्षण हे महत्त्वाचं आहे, नोकऱ्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि प्रशासकीय सत्ता ही महत्त्वाची आहे. आणि या सत्तेमध्ये जाणारे जे मागासवर्गीय लोक आहेत त्यांनी ते हे आरक्षणाच्या माध्यमातून जाऊ लागले. परंतु राजकीय सत्तेच्या बाबतीत सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघ मागासवर्गीयांना असावेत असा आग्रह धरला होता. आणि या आग्रहाला महात्मा गांधी, आपल्याला माहित आहे आपण ज्यांना राष्ट्रपिता म्हणतो की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतले सगळ्यात मोठे नेते आणि भारताची नोट ज्यांच्या फोटोने ओळखली जाते म्हणजे महात्मा गांधी म्हणजे नोट अशा प्रकारचा परिचय ज्यांचा आहे, त्या महात्मा गांधींनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्वतंत्र मतदारसंघांना विरोध केला. आणि पुणे करार म्हणून हा सगळ्यांना माहित आहे, खरं म्हणजे त्याच्यावर मला अजूनही खूप अभ्यास करायचा आहे. पण एकंदरीत मी आज दिवसभरात ज्या आंबेडकरी विचारवंतांची चर्चा केली त्यामध्ये आमचे रमेश चक्रे साहेब जे नवी मुंबईत कामोठ्याला राहतात त्यांनी मला थोडंसं मार्गदर्शन केलं. परंतु अजूनही हा विषय मला समजून घ्यायचा आहे. पण मला हे सांगायचं आहे की स्वतंत्र मतदारसंघाची जी मागणी आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही मागणी या वर्तमान स्थितीमध्ये आम्ही लावून धरली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सर्वच राजकीय पक्ष जे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य यांचे आहेत हे लोकसंख्येच्या प्रमाणात स्त्रिया 50% आहेत, त्यांना त्या प्रमाणात तिकीटं देत नाहीत. आणि आम्ही ओबीसी एससी एसटी हे सगळे एकूणच 85% लोक आहोत, त्यांना त्या प्रमाणात तिकीटं देत नाहीत, तिकीटं नाकारतात. आणि तिकीटं दिली तरीसुद्धा ओबीसी एससी एसटी साधन संपत्तीच्या विषमतेमुळे म्हणजे आर्थिक विषमतेमुळे सामाजिक विषमतेमुळे निवडूनच येत नाहीत अशी देशाची एकंदरीत परिस्थिती आहे. आणि या विषयावर कुणीही बोलायला तयार नाहीत. आणि म्हणून आत्ता जे नोकरी आणि शिक्षणातून पुढे आलेले लोक आहेत ते राजकीय निवडणुकांवर बोलू लागलेले आहेत, परंतु राजकीय निवडणुका हा प्रांतच वेगळा आहे आणि मागासवर्गीयांच्या राजकारणाची जी दिशा आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पूर्णपणे समजली होती हे मला आता लक्षात यायला लागलं. कारण आज ज्या पद्धतीनं शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा हे ओबीसी एससी एसटी यांच्याशी वागतात किंवा व्यवहार करतात त्याचा अर्थ आहे की तुम्ही राजकीय निवडणुकीत उभंच राहायचं नाही, तुम्ही फक्त मतदान करायचं, नेतृत्व करण्याचा अधिकारच तुम्हाला नाही अशा प्रकारच्या मनुस्मृतीप्रमाणे हे राजकारण करत असतील तर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अतिशय योग्य होती. आणि त्यांना उपोषणाने विरोध करणारे महात्मा गांधी हे अहिंसक नव्हते तर प्रचंड हिंसक होते आणि त्यांनी ओबीसींच्या, एससी एसटींच्या आणि स्त्रियांच्या येणाऱ्या पिढ्या राजकीयदृष्ट्या ठार केलेल्या आहेत. ही हिंसा या देशामध्ये घडलेली आहे. जरी भारत देश त्यांना म्हणत असेल की दे दी हमें आजादी बिना शस्त्र बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल, हे जे गाणं आहे हे गाणं मागासवर्गीयांसाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि म्हणून महात्मा गांधींच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्वतंत्र जागांना विरोध करणारा जी वृत्ती आहे ती चातुर्वर्ण्याचं समर्थक आहे, ऋग्वेदातल्या पुरुष सूक्ताचं समर्थक आहे आणि मनुस्मृतीची समर्थक अशी त्यांची मागणी आहे. आणि ही जी मागणी आहे या मागणीमुळे ओबीसींचं राजकीय भविष्य संपवलं गेलेलं आहे. आणि म्हणून ओबीसींना राजकीय सत्ता मिळाली पाहिजे याचं माझं स्पष्ट मत आहे. आणि आता जी देशात चर्चा चालू आहे की भाजप हा मनुवादी पक्ष आहे शंकाच नाही, भाजप किंवा संघ परिवाराचा विचार हा गोळवळकर गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहे, मराठीमध्ये त्याला विचारधन असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये बंच ऑफ थॉट्स, यामध्ये ह्या ब्राह्मण हे ब्रह्माच्या मुखातून जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून जन्माला आले आणि वैश्य हे मांड्यातून जन्माला आले आणि शूद्र पायातून जन्माला आले. या उतरंडीचं, जातीच्या उतरंडीचं आणि आमच्या गुलामीचं पूर्णपणे समर्थन करणारं तत्वज्ञान मांडलेलं आहे. आणि हे तत्वज्ञान छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विरोधातलं तत्वज्ञान आहे आणि ते गुलामीचं तत्वज्ञान आहे. त्यांचं ध्येय स्पष्ट आहे की या देशात हिंदू राष्ट्र निर्माण करणं, हिंदू राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीचं राष्ट्र. परंतु महात्मा गांधींनी काँग्रेसला जो वैचारिक आधार दिला आहे ते महात्मा गांधींचं राजकारण हे गोळवळकर गुरुजींपेक्षा वेगळं नाही, ते तसंच आहे. आणि म्हणूनच स्वतंत्र जागा मागासवर्गीयांना असल्या पाहिजेत. ही जी मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली ती आता ओबीसींना जाणवायला लागली की गरज आज ओबीसींची सुद्धा आहे. आणि म्हणून
महात्मा गांधींचं राजकारण सुद्धा वेगळं नाही. त्यामुळे भाजपा हरली काय आणि काँग्रेस आली काय, दोन्ही ठिकाणी मागासवर्गीयांचा कपाळमोक्ष निश्चित आहे. त्यांच्या जीवनात सत्ता येऊच शकत नाही, त्यांना फक्त मतदान करण्याचा अधिकार इथे राहणार आहे. आणि म्हणून आठवले साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर या मागासवर्गीय नेत्यांनी सत्तेच्या ठिकाणी जाण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत, हे प्रयत्न मागासवर्गीय म्हणून त्यांची जी धडपड आहे ती इकडे तिकडे झाली असेल. परंतु माझं असं म्हणणं आहे की आपल्याला माहित आहे की आपल्या धबधबा एखादा असतो आणि त्या धबधब्याच्या म्हणजे धरणातून पाणी खाली पडतं आणि त्या धबधब्याच्या पाण्यावर आकर्षित होऊन खालचे मासे असतात ते वर जाण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक मासे उड्या मारत असतात आणि त्या मोठ्या तलावात आम्हाला जायचं आहे म्हणून धडपडतात. सगळ्यांनाच वर जाता येत नाही, अनेक जण पकडले जातात, अनेकांचे बळी जातात, पण त्यांचा हेतू असतो की आम्हाला सुद्धा त्या सत्तेच्या महासागरात जायचं आहे. हा तो माशांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आमचे सगळे मागासवर्गीय लोक करत असतील, मार्ग वेगळे असतील, पण त्यांच्या प्रयत्नाला मी नाकारणार नाही. इतिहासामध्ये सगळ्यात मागासवर्गीयांनी असे प्रयत्न केले होते आणि म्हणून रामायणामध्ये शंभुकाने केलेला प्रयत्न आहे की आम्हाला सुद्धा तपस्वी व्हायचं आहे, विद्या घ्यायची आहे, वेद वाचायचे आहेत, वेद ऐकायचे आहेत आणि ते वेद ऐकण्याचा अधिकार तुम्हाला नाही असं ब्राह्मणांनी सांगितलं आणि क्षत्रिय राजा राम यांनी त्या शूद्र शंभुकाचं शिर धडावेगळं केलं आणि त्याला तो मार्ग शिक्षणाचा मार्ग नाकारला. याच पद्धतीनं एकलव्याने सुद्धा धनुर्विद्या हातात घेऊन क्षत्रिय अर्जुनाला आव्हान देण्याचा क्षत्रिय सत्तेला प्रयत्न केल्यानंतर त्याला सुद्धा त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की तू तुझा अंगठा कापून दे आणि त्याला लढण्याचा मार्ग त्याचा रोखला, कायमचा रोखला. आदिवासींना सुद्धा राजसत्तेचा मार्ग रोखला. अशा प्रकारची राजकीय सत्ता देशामध्ये ठिकठिकाणी मागासवर्गीयांची रोखली गेली आणि ही राजकीय सत्ता 50% स्त्रियांची रोखली गेली. आणि मग आमच्या आया जर गुलाम असतील, मावशा गुलाम असतील, आजा गुलाम असतील, तर आम्ही स्वतंत्र राजे किंवा स्वतंत्र राज्यकर्ते कसे होणार आणि त्या राज्यकर्त्याचं बाळकडू आम्हाला कसं मिळणार. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर उदाहरण देताना सांगतात की ब्राह्मणाची आई जेव्हा तिच्या पोटात बाळ असतं तेव्हा स्वप्न पाहते, तर माझा मुलगा हा धर्मगुरू होईल, माझा मुलगा हा विद्वान होईल, विचारवंत होईल आणि मोठा पंडित होईल असं स्वप्न पाहते. आणि क्षत्रियाची आई आहे किंवा राज्याची आई राजा राजघराण्यातली आई आहे ती सांगते की माझा मुलगा राजा बनेल, खूप शूर बनेल. आणि व्यापाऱ्याची आई आहे ती माझा मुलगा अदानी होईल, अंबानी होईल, जागतिक व्यापारी होईल असं स्वप्न पाहते. पण आमच्या शूद्रातील शूद्रांच्या आया माझा मुलगा सफाई कामगार होईल, शेतमजूर होईल, मच्छीमार होईल अशी स्वप्न पाहतात. ही स्वप्न जर मागासवर्गीयांना पडत नसतील किंवा ही स्वप्न पडू नयेत अशा प्रकारची गुलामगिरी जर आमच्या मागासवर्गीयांच्या मनात पेरलेली असेल तर निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय आठवले साहेब यांच्या राजकारणावर टीकाही होणार. परंतु या सत्तेच्या महासागरात जाणं म्हणजे जीवनाची मुक्ती शोधणं हे सत्य आहे. आता त्या ती नैतिक की अनैतिक अशी टीका जर कोणी मागासवर्गीयांवर करत असेल तर माझं म्हणणं स्पष्ट आहे की ज्या धर्माच्या जोरावर आतापर्यंत पैसा आणि सत्ता ब्राह्मणांनी मिळवली, ज्या पद्धतीने देवाचं खोटं नाव सांगून आणि खोटी आश्वासनं देवाच्या नावाने देऊन बहुजनांना मूर्ख बनवण्याचं काम मंदिराच्या आणि धर्माच्या माध्यमातून झालं आणि मंदिरांच्या ठिकाणी हजारो कोटी रुपये देशाची अर्थव्यवस्था 40 वेळा 50 वेळा मांडता येईल एवढा पैसा सोनं मंदिरांमध्ये जमा केलं गेलं, ही नैतिकता कोणती होती? दुसरा अर्थ आहे की क्षत्रिय सत्तेच्या जोरावर या क्षत्रियांनी देशाला लुटलं, खंडण्या जबरदस्तीने घेतल्या, त्या क्षत्रिय सत्तेने इथल्या मागासवर्गीयांना लुटलं, ती नीती ती कोणती नीती होती, ती कोणती नैतिकता होती? आणि ज्या पद्धतीनं या व्यापाऱ्यांनी देशाला लुटलं, आजही अदानी आणि अंबानी या देशातली धरणं प्रमुख बंदरं आणि रेल्वे स्थानकं सुद्धा खरेदी करत सुटलेली आहेत, ती कोणती नैतिकता आहे याचा प्रश्न, असा प्रश्न मी महाराष्ट्राच्या विचारवंतांना विचारतो. आणि मग बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय आठवले साहेब यांची सुद्धा चिकित्सा आम्ही करणार आहोत. आणि म्हणून मागासवर्गीयांना तिकीटं नाकारणारी जी आताची काँग्रेस आहे किंवा राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, हे जे लोक आहेत हे आता काय करत आहेत? कारण बाळासाहेब आंबेडकरांचं जे सगळं राजकारण आहे 2019 त्यामध्ये मी प्रत्यक्ष निवडणूक लढल्यामुळे त्याचा मी साक्षीदार आहे. तर या निवडणुकांमुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांनी जी चिकित्सा केली आहे की बाळासाहेब आंबेडकरांच्या 2019 निवडणुका लढवण्यामुळे काँग्रेसच्या जागा पडल्या, काँग्रेस राष्ट्रवादीची जागा पडल्या आणि त्याचा फायदा भाजपला झाला. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण व्यर्थ आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण हे व्यर्थ आहे हे दुरून बोलणं वेगळं. बाळासाहेब आंबेडकरांना जे लोक ओळखतात आणि ज्यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर 2019 टीका केली त्यांना सुद्धा मी उत्तरं दिलेली आहेत, सगळ्यांना माहीत आहे ती. आणि तर ह्यावर्षी पण खूप टीका झालेली आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकरांना तुम्ही हजारो वर्ष ओळखत असाल, खरं म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना भेटण्यापूर्वीच मी खरं म्हणजे रावसाहेब कसबेंना भेटलेलो, त्यांचं साहित्य वाचलेलं आहे, तेव्हा मी बाळासाहेब आंबेडकरांना ओळखत नव्हतो. आणि अनेक आंबेडकरी आणि ओबीसी विचारवंतांना मी अगोदर भेटलेलो आहे. ज्यावेळी 2019 निवडणूक आली त्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या विधानसभेने घेतला, त्यावेळी आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना आगरी कोळी भंडारी समाजाचे नेते सगळेजण भेटलो आणि त्यांना विचारलं की आम्ही आता ओबीसींनी काय करावं. तर बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं
की महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा समाजाचं राजकीय वर्चस्व आहे, त्यांचे खूप जास्त आमदार, त्यांचे खूप खासदार असल्यामुळे विधानसभा निर्णय घेईल तो तुमच्या विरोधात जात असेल तर त्याच्यावर उपाय एकच आहे की विधानसभेच्या विधान परिषदेच्या या सभागृहांमध्ये तुम्ही निवडून गेलं पाहिजे, लोकसभेत निवडून गेलं पाहिजे, तरच तुमचं ओबीसीचं आरक्षण वाचेल आणि त्यासाठी निवडणुका लढवाव्या लागतील. त्यावेळी आमचे सगळे आगरी कोळी माळी भंडारी समाजाचे नेते बाळासाहेबांना म्हणाले की आम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत, परंतु तुमच्या पक्षातून जर लढवायच्या असतील तर ओबीसी हे मुसलमान आहेत आणि त्यामुळे तुमच्यासोबत आम्ही येऊ शकत नाही. तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की तुम्ही एक अभ्यास करा की ओबीसी हे मुस्लिम आहे तर मुसलमानांनी ओबीसींना त्रास दिलेला आहे, त्यांचं शोषण केलेलं आहे की अन्य कोणी केलेलं आहे. तेव्हा सगळेजण बोलले की नाही, मुसलमानांनी आमचं शोषण तर केलं नाही, केलं आहे आमचं शोषण आमच्या हिंदूमधल्या उच्चवर्णीयांनी, पण त्यांना उत्तर द्यायची हिंमत त्यावेळी ओबीसींमध्ये नव्हती. आणि त्यावेळी बाळासाहेब आंबेडकरांची ती चर्चा बघून माझ्या लक्षात आलं की बाळासाहेब आंबेडकरांना काय म्हणायचं आहे. नंतर लोक बाजूला गेले आणि बाजूला जाऊन विचार करायला लागले, ठीक आहे ओबीसी नसतील तर बाळासाहेब, बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षातून म्हणजे वंचित या पक्षातून सुद्धा आम्ही निवडणूक कशी लढायची, गावांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे बौद्ध नेत्याला ओबीसी स्वीकारतील का, असा पण प्रश्न आला. आणि या प्रश्नावर मी माझ्या सहकार्यांना उत्तर दिलं की तुमचा हा प्रश्न हा बालिश प्रश्न आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याचं आंदोलन केलं नसतं तर आम्हाला या देशाचा सातबाराच मिळाला नसता. आज सातबारा मिळाला, कुळांना जमिनी भेटल्या, म्हणून आगरी कोळी हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या जमीनदाराच्या तावडीतून सुटले आणि अन्नाला लागले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला अन्न दिलेलं असेल, भाकरी दिलेली असेल, तर त्याच मार्गाने आम्ही गेलं पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय मी माझ्या लोकांना सांगितला. परंतु 2019 कोणी असं निवडणूक लढवायला तयार नव्हतं आणि मग मी निर्णय घेतला की बाळासाहेब खासदारकी लढवण्या एवढे माझे पैसे नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत, पण तुमच्यासोबत मी सभेत यायला तयार आहे. आणि कल्याणची सभा, पालघरची सभा आणि मुंबईची सभा या सभेमध्ये मी सहभागी झालो आणि त्यानंतर पनवेलची राजकीय सभा झाली आणि या सभेत मला वाटतं बाळासाहेब आंबेडकरांनी मनातून निर्णय घेतला असेल की मला लोकसभेची संधी द्यावी. आणि मग त्यांनी मला घरी बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही ही मावळ लोकसभा लढा. आता मावळ लोकसभा म्हणजे पिंपरी चिंचवड किंवा लोणावळ्याच्या नंतरचा भाग हा मला अपरिचित होता. माझ्या जन्मात मी आयुष्यात तिथं कधी गेलो नव्हतो, पण बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, मी शांतपणे ऐकलं, काही विचार नाही केला आणि निवडणुकीचा फॉर्म भरला. आणि फॉर्म भरल्यानंतर जो मला अनुभव उच्चवर्णीय लोकांचा आला म्हणजे मराठा राजकारण्यांचा आला तो असा होता की तुम्हाला एवढे कोटी देतो, तुम्ही लोकसभाचा फॉर्म मागे घ्या, तुम्ही लोकसभा लढू नका आणि हा तुमचा प्रांत नाही, असे शब्द एका मोठ्या नेत्याचे मला ऐकायला मिळाले. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकसभेचा फॉर्म भरणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्या लोकसभेच्या फॉर्म भरल्यानंतर माझा जो प्रश्न होता की बाळासाहेब आंबेडकरांना असा गैरसमज असेल की मी आगरी समाजात नेता आहे, माझ्याकडे खूप पैसे असतील, परंतु माझ्याकडे काहीच पैसे नव्हते, प्रवासापुरते पैसे होते आणि सभांना प्रतिसाद खूप चांगला होता. सगळ्या आंबेडकरी बांधवांनी मला भरघोस प्रतिसाद दिला आणि सभांची गर्दी पाहता मी बाळासाहेबांना सांगितलं की बाळासाहेब आपण जबाबदारी दिलेली आहे आणि मी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडेन, माझ्याकडे पैसे नाही. आणि मी अभिमानाने सांगेन, खरं म्हणजे पैशाचा विषय आज जाहीरपणे बोलणं म्हणजे ईडी लागणं असंच आहे, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या प्रकारचं सहकार्य आर्थिक मला त्यावेळी दिलं आणि म्हणून मी निवडणूक यशस्वीपणे पार पाडू शकलो. मी पैसे घेऊन फुटलो नाही, कोणाचं काय केलं नाही. आणि ओबीसींच्या राजकीय जीवनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, समस्त मागासवर्गीयांच्या, तर तुम्ही जर निवडणूक लढवायचा प्रयत्न केला तर या देशातले उच्चवर्णीय एकतर तुम्हाला बदनाम करतात, तुमच्यावर ईडी वगैरे लावतील किंवा चौकशा लावतील किंवा तुम्हाला खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मागासवर्गीयांच्या राजकीय जीवनामध्ये आध्यात्मिक जीवन जे हिंदू बोलतात तशा प्रकारचं आहे. भगवान बुद्धाच्या भाषेत शील आणि प्रज्ञा यांची ती परीक्षा आहे आणि अशा प्रकारचं शील आणि प्रज्ञा तुमच्याकडे असेल तरच तुम्ही राजकीय जीवनात टिकू शकता, कारण एनकेन प्रकारे ओबीसींनी सत्तेत येऊ नये अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि म्हणून मागासवर्गीयांना आज तिकीटं नाकारली गेली, बाळासाहेब आंबेडकरांना पण तिकीट नाकारलं गेलं, ज्या भाजपाकडे आशेने आदरणीय आठवले साहेब गेलेले आहेत त्यांना सुद्धा तिकीटं नाकारलेली आहेत. त्यांचा संताप आणि त्यांचा जो अपमान आहे तो माझ्यासारख्या माणसाला समजू शकतो आणि म्हणून आठवले साहेबांच्या बद्दल मी सुद्धा एक छोटा भाऊ म्हणून सहानुभूती व्यक्त करतो. आणि बाळासाहेब आंबेडकरांची चर्चा तर सगळ्यांनी पाहिली की तुम्हाला 3 जागा देतो 4 जागा देतो. मागच्या लोकसभेला आम्ही अनेक ओबीसी बाळासाहेबांच्या बरोबर होतो. ठीक आहे, आम्ही हरलो हे सत्य आहे, परंतु हरलो याचा अर्थ आमच्या मतांना आमच्या विचारांना काळीची किंमत नाही का? ज्या धडका या महासागरात, सत्तेच्या महासागरात जाणारे आम्ही म्हणजे आम्ही मासे किंवा आम्ही मागासवर्गीय लोक ज्या धडका मारतो, आमची जी धडपड होती ती धडपड जर पाहिली तर आर्थिकदृष्ट्या आमच्याकडे कुठलीच पार्श्वभूमी नाही, जमिनी नाही, मंदिरांचा पैसा नाही. क्षत्रिय म्हणून जी दहशत या महाराष्ट्रात मराठ्यांची आहे अशा प्रकारची दहशत ही ओबीसींच्या शब्दात नाही, ते मऊ आहेत, ते नम्र आहेत, त्यामुळे त्यांना कोणी पैसे निवडणूक निधीच देत नाहीत आणि वैश्यांसारखा व्यापार सुद्धा आमच्याकडे नाही. असं असताना आम्हाला तिकीटं तर नाकारली जातात परंतु निवडणूक निधीसुद्धा नाकारला जातो. आणि मग एखाद्या उमेदवाराने असा पैसा आम्हाला कोणी दिला तर तो पैसा तुम्ही आणलात कुठे, त्याच्यावर चर्चा होते. आणि आज महाराष्ट्रामधलं वैशिष्ट्य आहे की नरेंद्र मोदींनी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आणलेले उद्योजकांकडून हा 1000 कोटींचा जागतिक स्वरूपाचा भ्रष्टाचार आहे. आणि हा भ्रष्टाचाराला इलेक्ट्रॉनिक बॉन्ड म्हणून राजकीय मान्यता देण्याचा प्रयत्न झाला, माननीय उच्च न्यायालयामध्ये ही केस गेली आणि तरीसुद्धा नैतिक दृष्टीने नरेंद्र मोदी
हा मोठा भ्रष्टाचार करून निवडणूक लढवित आहेत अशा प्रकारची टीका त्यांच्यावर होत नाही। काँग्रेसकडे सुद्धा देशाची अनेक वर्ष सत्ता आहे आणि त्यांच्याकडे अत्यंत सरंजामी असे लोक आहेत, परंतु ते फार आर्थिक पावित्र्याने या निवडणुका लढत नाहीत आणि तरी सुद्धा त्यांच्यावर टीका होत नाही। परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी पैसे कुठून आणले असतील याचे तर्क केले जातात आणि बाळासाहेब आंबेडकर निवडणूक लढले तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा जातील आणि भाजपचा फायदा होईल असा तर्क केला जातो। परंतु या तर्कामध्ये मला आणखी एक तिसरा तर्क या देशाला सांगायचा आहे। तो तिसरा तर्क असा आहे की या देशामध्ये भाजपची सत्ता येणं म्हणजे मनुवादी ब्राह्मण वैश्य यांची सत्ता येणं आणि काँग्रेसची सत्ता येणं म्हणजे मराठ्यांची क्षत्रियांची सत्ता येणं। हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची तिघांची सत्ता ही मनुस्मृतीच्या काळामध्ये 2-8 ते 3 हजार वर्षापासून आम्हाला मागासवर्गीयांना अधिकार नाकारणारी सत्ता होती आणि आजही स्वातंत्र्यानंतर 70-72 वर्षानंतर हे सर्व पक्ष जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य म्हणजे CKP या उच्चवर्णीय लोकांचे पक्ष आहेत हे आम्हाला सत्ता नाकारण्यासाठीच जन्माला आले। आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांच्या मनातला जो विचार आहे तो विचार मी माझ्या रूपाने सांगतो की लोकसभेच्या तिकिटाला माझे सहकारी लोकसभेत उभे होते, त्यांनी मला खासगीत सांगितलं की 7 ते 10 कोटी रुपये पक्षाला द्यावे लागतात पक्षनिधी म्हणून, तेव्हा लोकसभेचं तिकीट मिळतं। बाळासाहेब आंबेडकरांना मी जाहीररित्या सांगतो की 1 रुपया सुद्धा दिला नव्हता तरी सुद्धा त्यांनी माझे मला लोकसभेचं तिकीट दिलं। या पाठीमागं बाळासाहेब आंबेडकरांनी तर सत्तेचा कोणताही व्यापार केला नाही आणि मी उलट ओबीसीना मागच्या 5 वर्षात सांगतोय की बाळासाहेब आंबेडकरांवर जे ओबीसी टीका करतात त्यांना सांगतोय की बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं हे सगळ्या लोकसभेच्या जागा लढवल्या त्यासाठी खर्च त्यांनी केला, तो पैसा कुठून उपलब्ध केला हा संशोधनाचा विषय नाही, तर त्या पैशाचा उपयोग आम्ही मागासवर्गीयांना लढण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी केला याला फार महत्व आहे। कारण आज देशामध्ये राजकारण करायचं कुठलं बाकी असेल तर मागासवर्गीयांचं राजकारण बाकी आहे। सत्ता या देशाची 1000 वर्ष ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनी उपभोगली आहे आणि या सत्तेने मागासवर्गीयांचा उदय त्यांच्या झाडांना येणारे कोंब आहेत, त्यांच्या राजकीय सत्तेच्या मनाला येणारे सूक्ष्म अंकुर आहेत, हे कायमचे खोडून टाकण्याचं काम हे उच्चवर्णीय करत आहेत। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मागासवर्गीय राजकारणाचा प्रयोग म्हणून आपल्या देशामध्ये BSP म्हणजे मायावती आणि काशीरामजींनी केले अशाच प्रकारचे प्रयोग आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केले, तर याच्यावर मागासवर्गीयांचं राजकारण म्हणून सकारात्मक रीतीने आम्ही पाहिलं पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणून रावसाहेब कसबे हे माझेसुद्धा आदर्श आहेत, ते मोठे विचारवंत आहेत, परंतु कदाचित मी तुम्हाला सांगतो की त्यांनी जे हे केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्यामध्ये मी खरं म्हणजे त्यांच्या नातवाच्या वयाचा असेल त्यामुळे मला सुचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कदाचित चुकीच्या पण असतील, पण भगवान बुद्ध ज्या पद्धतीने सांगतात आणि बाबासाहेब आंबेडकर सांगतात की कलाम सूक्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की मी सांगितलंय म्हणून ते सत्य मानू नका, एखाद्या पुस्तकात आले परंपरेने आले म्हणून ते खरं मानू नका, लौकिक म्हणून जे चालत आलेलं आहे किंवा खूप ठिकाणी आढळतं म्हणून खरं मानू नका, तुमच्या सदस्य विवेक बुद्धीला पटेल, तुमच्याबरोबर जगाचं विश्वाचं आणि आपल्या समाजाचं कल्याण होईल अशा प्रकारचं सत्य आपण स्वीकारलं पाहिजे। आणि जग हे नेहमी बदलत असतं, जग हे परिवर्तनशील असतं हे भगवान बुद्धांनी सांगितलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा संविधानाच्या बद्दल अशा प्रकारचं परिवर्तनशील वक्तव्य केलेलं आहे। ग्रंथ प्रामाण्य हे ब्राह्मण सांगतात की वेद हे अपुरुषीय आहे आणि वेदातली वचनं ही अंतिम आहेत, ती देवाने लिहिलेत, परंतु वेद हे माणसानेच लिहिलेत हे वेदांचा अभ्यास केल्यानंतर समजतं। कारण वेदातले ऋषींनी जे मंत्र लिहिलेत ते मंत्र इतके फालतू आहेत, ते सांगतात की पाऊस हा माझ्या शेतात पडला पाहिजे, दुसऱ्याच्या शेतात पाऊस नाही पडला पाहिजे, माझ्या गाईला हे चांगलं दूध आलं पाहिजे आणि दुसऱ्याच्या शेजारच्या गाईला जे दूध आहे ते दूध यायलाच नको, अशा प्रकारच्या प्रार्थना ज्या वेदांमध्ये आहेत त्या माणसाने लिहिलेल्या आहेत आणि त्यांनाच पवित्र मानणारे लोक। आणि या सगळ्यांनी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हा जो भेद जातीच्या उतरंडी तयार केल्या, त्यामुळे असं ग्रंथ प्रामाण्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलं, भगवान बुद्धांनी नाकारलं, त्यामुळे मागच्या काळात विद्वानांनी आमच्या विद्वानांनी मग ते आंबेडकरी विद्वान असतील किंवा हिंदुत्ववादी विद्वान असतील यांनी केलेली भाष्य हे अंतिम नाहीत। आणि म्हणून मी जे बोलतोय माझं एकही पुस्तक प्रकाशित नाही, परंतु बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत मी जी निवडणूक लढलोय आणि बाळासाहेब आंबेडकरांचा जो अनुभव मी घेतलेला आहे त्या अनुभवानुसार सांगतोय की बाळासाहेब आंबेडकरांचा कुठेही मला वाईट किंवा फसवण्याचा अनुभव आलेला नाही, त्यांनी जे काम केले ते उत्तम केले। उलट बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणावर गेल्या 5 वर्षात मी पुस्तक लिहायला पावतं परंतु मी लिहू शकलो नाही आणि ही माझी चूक आहे हे मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक व्यक्त करतो। राहुल खांडेकर यांनी बोलायची संधी मला आज दिलेली आहे त्याबद्दल सुद्धा मी त्यांच्याशी कृतज्ञ आहे। या सगळ्या मागासवर्गीयांना तिकीट नाकारण्याचं जे काम आहे ते मनुस्मृतीच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे, म्हणजे मनुस्मृती आणि ऋग्वेद पुरुष सूक्त यांनी सांगितलेल्या कामानुसार शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हे सगळे पक्ष बरोबर चाललेत आणि त्यांची घटना मनुस्मृतीचीच घटना आहे असं मी मागच्या वेळी पण म्हटलं होतं। परंतु संविधानाच्या दृष्टीने संविधानाने सामाजिक न्याय आणि सामाजिक समता, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय हा आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा जो संघर्ष आहे मागासवर्गीयांना स्वतंत्र राखीव जागा मिळाल्या पाहिजेत, या जागा SC ST ला भेटल्या पाहिजेत असं जरी त्यांचं म्हणणं असलं तरी आज मी सांगतो मला जर लोकसभेत जायची संधी मिळाली तर मी OBC SC ST आणि स्त्रिया यांना स्वतंत्र मतदारसंघ द्यावेत अशा प्रकारची मागणी मी लोकसभेत करणार आहे। आणि
जीवात जीव असेपर्यंत मी मागणी लावून धरणार आहे. कारण या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे सहजासहजी बदलणार नाहीत हे मला माहीत आहे आणि म्हणून ही मागणी मी नव्याने आज करत आहे. आणि प्रश्न असा आहे की मागासवर्गीयांना तिकीट तर नाकारली जातात परंतु मागासवर्गीय माणसांनी फॉर्म जरी भरला लोकसभेचा त्याला पैसा कोण देणार हा मोठा प्रश्न आहे. आता माहिती आहे देशाची जी अर्थव्यवस्था आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांकडे जो पैसा आहे हा धर्माचा पैसा आहे मंदिरांचा पैसा आहे आणि मंदिरांमध्ये लाखो रुपये आहेत. मंदिरातले जे पैसे आहेत ते 85% ओबीसीनी दान म्हणून टाकलेले पैसे आहेत. ब्राह्मण कधीही मंदिरात दान टाकत नाही तर ते दान घेणारे लोक आहेत आणि ते दान देताना दान देणारे आहेत असं मनुस्मृतीत म्हटलेलं आहे. पण ते दान देताना कधीच मागासवर्गीयांना देत नाहीत ते ब्राह्मणांना ब्राह्मणच दान देतात त्यांच्यातल्या गरीब ब्राह्मणांना देतात. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची पार्टीची देशात सत्ता आल्यानंतर त्यांनी ब्राह्मणांना गरीब ठरवलं आर्थिकदृष्ट्या दुर्बळ ठरवलं मराठ्यांना दुर्बळ ठरवलं आणि EWS आरक्षण इथे दिलं हे सर्वश्रुत आहे. आणि याच पद्धतीनं ब्राह्मण आणि मराठ्यांना ही मंदिरं पैसे देतात. मराठ्यांचं राजकीय सत्य तर तसंच आहे. राजकीय सत्ता आली तर राजकीय सत्तेने मोठमोठ्या देणग्या त्या मंदिरांनाच दिल्या. आमच्या अगदी मागासवर्गीयांची सत्ता आली आईला बाई होळकरांची जरी सत्ता आली तरी त्यांनी सुद्धा मंदिरांना देणग्या दिलेल्या आहेत हे आपल्याला माहित आहे. आणि ही मंदिरं मंदिरातला पैसा आहे तो पैसा इंग्रजांबरोबरच्या युद्धासाठी यशवंतराव होळकरांनी मागितला त्यावेळी मंदिरांनी हा पैसा नाकारला. आणि महाराजा यशवंतराव होळकरांनी सांगितलं की तुम्हाला जो पैसा दान म्हणून दिलेला आहे देश संकटात असेल तर हा राष्ट्र वाचलं पाहिजे आणि राष्ट्रासाठी तुम्ही जर पैसे देत नसाल तर तो पैसा खंडण्या मंदिरांना खंडण्या लावून तो मी वसूल करेन. आणि अशा प्रकारचा पैसा वसूल करण्याचा प्रयत्न एक ओबीसी राजा यशवंतराव होळकर यांनी केला होता आणि या प्रयत्नाचं मी समर्थन करेन. आणि आज ओबीसींना मी सांगू इच्छितो की सगळ्या मंदिरांच्या ट्रस्टकडे तुम्ही जा आणि सांगा आम्हाला राजकीय आघाडीसाठी लोकसभा लढवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. आमच्या पूर्वजांनी मंदिरांना पैसे दिलेत हे ब्राह्मण आपल्याला पैसे देतात काय बघा. या मराठ्यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे ते सुद्धा आम्हाला निवडणूक निधी देतात काय विचारा तर ते देत नाहीत. तुम्ही क्षत्रिय होतात राजे होतात मी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज दोन्ही राजे आहेत उदयनराजे भोसले असतील किंवा संभाजीराजे भोसले आहेत. तुम्ही जर महाराजांचे वारस असाल तर रयतेच्या राजाचे वारस म्हणून तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. माझ्यासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमारी सैनिक आज या लोकसभा लढतोय तर तुम्ही त्यातली दोन मुंडे जमीन विकून आम्हाला पैसे देणार आहात का तर नाही. हे राजे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस सुद्धा आम्हाला निवडणूक निधी द्यायला तयार नाही. आणि ज्या व्यापाऱ्यांनी रिलायन्स अदानी अंबानी आमच्या जमिनी घेतल्या ते सेज प्रकल्प उभे केले त्यांना मी सांगतो की नरेंद्र मोदींना तुम्ही इलेक्ट्रॉल बॉन्ड देतायत CKP शिवसेनेला देतात शरद पवारांना देतायत काँग्रेसला देतायत पण आमचा असा कुठला पक्ष नाही. कदाचित मला अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागेल बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलं तर ठीक आहे नाही तर अपक्ष म्हणून मला लढावं लागेल. तर मी या सगळ्या उद्योगपतींना सांगतोय तुम्ही मला 50 लाखाची किंवा 1 कोटीची मदत करायला तयार आहात का. आमचा अधिकार या पैशावर आहे. आमच्या जमिनीवर फुकटच्या जमिनीवर तुम्ही हे प्रकल्प उभा केलेत आमच्या लोकांना फसवून जमिनी घेतल्यात परंतु या देशातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आम्हाला हा निधी देणार नाही. सरकारला माझं म्हणणं आहे की आमच्या लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च हा 93 लाखपर्यंत आहे असं तुम्ही म्हणता तर 93 लाखाचं कर्ज तुम्ही आम्हाला द्यायला तयार का. येत्या 15 दिवसात कर्ज द्यायला तयार का. तेवढ्या स्वरूपाची तेवढ्या किमतीची जमीन आम्ही घाण ठेवला तयार आहोत पण तुम्ही आम्हाला निवडणूक निधी द्याल का तर नाही देणार. उलट असा कोणी निधी देत असेल तर त्यांना ED लावायला तुम्ही मागे पुढे पाहणार नाही. मी रावसाहेब कसबे यांना विनंती करतोय की माझ्या नजरेतून ही निवडणूक आपण अभ्यासा. मागासवर्गीय लोकांना जे अडथळे आणले जातात त्यामध्ये तिकीटं पण नाकारली जात असतील आणि पैसाही नाकारला जात असेल तर मागासवर्गीयांनी निवडणुका लढवायच्या की नाहीत. आज बऱ्याच जणांना असा गैरसमज झालाय की राजकीय निवडणुका या सरंजामी लोकांच्या आहेत. राजकीय सत्ता ही उपभोगाची सत्ता आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा आपल्या संविधान सभेत गेले आणि त्या ज्यांनी ज्या पद्धतीने संविधानाची रचना केली एक मागासवर्गीय माणूस जातो तेव्हा आपल्या समाजाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न करतो आणि या यशस्वी प्रयत्न करणं हा प्रत्येक मागासवर्गीय नेतृत्वाचा कर्तव्य आहे. त्याचं तो अनुभव असला पाहिजे त्याचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करण्यासाठी आम्हाला लोकसभेत जायचं असेल तर आम्ही लोकसभेत जाणं त्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं हे आमचं काम असेल तर आम्हाला तिकीटं न देणारे राजकीय पक्ष हे मनुवादी आहेत हे विषमतावादी आहेत आणि संविधान विरोधी आहे हे विचारवंतांनी जाहीर करावं आणि नंतर बाळासाहेब आंबेडकर आणि आठवले साहेबांच्या राजकीय जीवनाविषयी बोलावं. मला माहित आहे की मागासवर्गीय म्हणून माझ्यासारख्या ओबीसी माणसाला कुठल्या दिशेने जावं हे कळायला 35 वर्ष गेली. शालेय शिक्षण विद्यापीठीय शिक्षण यामध्ये मागासवर्गीयांनी कुठल्या मार्गाने जावं हे सांगणारं कुठलंच पुस्तक उपलब्ध नाही. ती पुस्तकं आंबेडकरी चळवळीची पुस्तकं म्हणून प्रसिद्ध आहे परंतु चैत्यभूमीवर ओबीसी यायला तयार नाहीत शुद्राती शुद्र स्त्रिया यायला तयार नाहीत किंवा आंबेडकरी माणसांकडची पुस्तकं ते वाचायला तयार नाहीत. आणि ही विद्रोहाची पुस्तकं आहेत हे धर्मविरोधी पुस्तकं आहेत हे राष्ट्रद्रोही लोक आहेत अशा प्रकारची रचना हे संघ किंवा काँग्रेसवाले लोक करत असतील तर ओबीसींच्या मुक्तीचे लढे आहेत ते कुठल्या विचारांवर लढवावे हे सुद्धा आम्हाला आमच्या विचारवंतांनी सांगावं. रावसाहेब कसबे यांनी आणखी एक इंटरव्ह्यू द्यावा आणि त्यामध्ये सांगावं की ओबीसींचं जे राजकारण आहे ते आतापर्यंत ओबीसी ही हिंदुत्ववादी राजकारणात आहे परंतु ओबीसींच्या हिंदुत्ववादी राजकारणामध्ये ओबीसींना अधिकार मिळालेच नाहीत. गोपीनाथ मुंडेंची काय अवस्था झाली छगन भुजबळांची काय अवस्था झाली आमच्या गणेश नायकांची काय अवस्था झाली हे आपण सगळेजण पाहता.
त्यांना मुख्यमंत्री का होत आला नाही, त्यांच्यामध्ये काही गुणवत्ता नव्हती का? छगन भुजबळ यांचं आताचं जे वक्तृत्व आहे, महाराष्ट्रातले एक नंबरचे वक्ते ते आज आहेत, त्यांच्या सभा खूप गाजत आहेत, परंतु त्यांच्या पाठीमागे कायम दहशत आहे. आणि ही दहशत का आहे? म्हणजे भ्रष्टाचार तर सगळ्यांनीच केलाय, भ्रष्टाचार तर अजितदादांनी केलेला आहे, 70-72 हजार कोटींचा केलाय, त्यांच्याच पक्षप्रमुखांनी केलाय, परंतु भ्रष्टाचाराची शिक्षा मात्र शूद्रांना ओबीसीनाच काय होते, हा माझा प्रश्न आहे. आणि माझं तर म्हणणं आहे, मी कुठल्या छगन भुजबळांचं समर्थन करत नाही, जर जे हे असतील भ्रष्टाचारी असतील त्या सगळ्यांनाच तुम्ही आतमध्ये टाकावं, त्यांचा पैसा सरकार जमा करावा आणि हा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरावा. तिकडे दिल्लीमध्ये केजरीवाल हे मुख्यमंत्री आतमध्ये आहेत, त्यांच्यावर पण असे आरोप आहेत. आणि म्हणून हे जे आरोप आहेत ईडीचे किंवा सीबीआयचे, ते भाजपाच्या विरोधी असलेल्या लोकांनाच का होतात, हा सुद्धा एक नैतिकतेचा आणि चर्चेचा प्रश्न आहे. आणि काँग्रेसमधल्या ज्या लोकांवर अशा प्रकारचे आरोप झाले, ते सगळेजण चटकन भाजपमध्ये का गेले? काँग्रेसमध्ये त्यांच्या विचारांची निष्ठा नावाची गोष्ट होती का? आणि ते जर अशोकराव चव्हाणांसारखे नेते, राधाकृष्ण विखे पाटलांचे सारखे नेते ईडी लागली आणि त्यांच्यावर आरोप झाले म्हणून भाजपमध्ये जात असतील, तर आठवले साहेबांच्या बद्दल पण अशा प्रकारचा चर्चा झाली पाहिजे. आठवले साहेब मला वाटतं भ्रष्टाचाराचे आरोप तर कुठले नाही, परंतु या मागासवर्गीयांना भाग पडलं जातं की तुम्ही एकतर आमच्या बरोबर या किंवा आमच्या विरोधात राहा, परंतु स्वतंत्र सत्तेची मागणी करू नका. परंतु आता भगवान बुद्धांच्या आणि चार्वाकांच्या महावीरांच्या विचारांनी या देशाला कळलेलं आहे की या देशामध्ये मनुस्मृतीने आणि भगवद्गीता आणि वेदांनी सांगितलेला पुनर्जन्म नाही आहे. आणि अशा प्रकारचा पुनर्जन्म शूद्रांच्या वाट्याला येणार नाही, कारण पुढला येणारा जन्म हा हिंदू तत्वज्ञानानुसार आपण जर या जन्मात पाप केलेला असेल तर पुढला जन्म सुद्धा हलका येईल. ब्राह्मणाचा, मराठ्यांचा, क्षत्रियांचा, वैश्यांचा असा फायद्याचा जन्म कधी शूद्रांना मिळणार नाही हे आपल्याकडे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आज मागासवर्गीय जे जे कोणी आज सत्तेची धडपड करतायत, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा सखोल अभ्यास केलेला आहे, ज्यांनी देव आणि धर्म नाकारला तरी सुद्धा भारताचं संविधान लिहिलं आणि जगातल्या सगळ्यात आदर्श विद्यार्थी म्हणून नाव कमवलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात जे हे यश मिळवलं, ते यश या ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य यांच्याशी संघर्ष करूनच मिळवलं यश आहे. आणि असा प्रकारचा संघर्ष जो आंबेडकरीवादी आहे तो करणार आहे. आणि म्हणून रावसाहेब कसबे यांना माझी विनंती आहे, माझ्यासारखा एक प्रामाणिक, एक शिक्षक असलेला साधा ओबीसी नेता किंवा कार्यकर्ता ही जी लोकसभा लढवतोय, तर मला लोकसभेला पैसे द्यायचे कोणी आणि मला पैसे कुठूनच उपलब्ध नसतील तर मी लोकसभाच लढवायची नाही, असं तुमचं मत आहे का? आणि म्हणून हे पैसे कुठून येतात? या देशातले सावकार हे ब्राह्मण क्षेत्रीय वैश्यच असतील, सगळ्या बँका त्यांच्याकडे असेल, सहकार चळवळ त्यांच्याकडे असेल, बँकिंग त्यांच्याकडे असेल, तर आम्हाला निवडणुकीला पैसे कुणीच देणार नाही. मग आम्ही पैसे आणायचे कुठून हा प्रश्न माझा सरकारला आहे. सरकार अशा प्रकारची मदत मागासवर्गीय नेतृत्वाला करायला तयार आहे का, हा माझा सरकारला सवाल आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे स्वतंत्र राखीव जागांची, ती भूमिका अत्यंत महत्वाची होती. आमच्या लोकांना जर स्वतंत्र मतदारसंघ मिळाले तर निश्चितपणे आम्ही आमच्या जातीच्या प्रामाणिक लोकांना जे लढतात त्यांना निवडून आणू शकतो. आणि मी माझ्या जातीच्या लोकांना पण विनंती करतो की आपल्या लोकांना मदत करण्याची भूमिका, आर्थिक मदत करण्याची भूमिका आम्ही ठेवली पाहिजे. महात्मा गांधींची जी भूमिका होती ती हा मनुस्मृतीचा धर्म, आपला ऋग्वेदाचा पुरुषसूक्त राबवण्याचीच होती. आज भाजपला मनुवादी म्हणून बदनाम केलं जात आहे, गोळवळपूर गुरुजींच्या पुस्तकांमुळे आणि ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य या संघाच्या नीतीमुळे बदनाम केलं जात आहे, पण त्याच पद्धतीनं काँग्रेस सुद्धा वेगळी नाही. हे दोन्ही मनुवादी पक्ष आहेत. आणि म्हणून मी विचारवंतांना, महाराष्ट्राच्या विचारवंतांना या चर्चेच्या निमित्ताने सांगतोय, वैचारिक मांडणी करायची असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या ब्राह्मण क्षेत्रीय वैश्यांच्या राजकारणा पलीकडे मागासवर्गीय राजकारण आणि त्या राजकारणाला पूरक असं अर्थकारण आणि समाजकारण याची चर्चा या आजच्या दिवसापासून आपण सुरू करावी. मला तर असं वाटायला लागलं की लोकसभा लढवायची की मागासवर्गीय राजकारणावर भाष्य करत या निवडणुका लढवायच्या असा मोठा प्रश्न आलेला आहे. परंतु मी निर्णय घेतलेला आहे की काय वाटेल ते झालं तर जीव गेला तरी चालेल, पण ही लोकसभा आपण लढवायचीच आणि त्यासाठी जो संघर्ष येईल, पैशाचा येईल, समाजकारणाचा येईल, लोकांचं पाठबळ मिळतं, तो सगळा संघर्ष आपण करायचा. कारण या देशामध्ये मागासवर्गीयांना जर मुक्ती मिळवायची असेल तर प्राणांतिक संघर्ष आपल्याला करावा लागतो. हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे आणि संघर्ष म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे बाबासाहेबांचं जीवन आपल्या समोर आहे. आणि म्हणून भारतीय राजकारण आहे, रावसाहेब कसबे मी आपल्याला विनंती करतो, भारतीय राजकारण आहे, मग ते काँग्रेसचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, शिवसेनेचं असेल, भाजपचं असेल, हे मागासवर्गीय विरोधी राजकारण आहे. स्त्री शूद्रांती शूद्रांच्या विरोधी आहे. आणि ज्यांच्या वाट्याला कधी पैसा आला नाही, ज्यांच्या वाट्याला कधी जमिनी आल्या नाही, ज्यांच्या वाट्याला कधी पाणी आलं नाही, ज्यांच्या वाटेमध्ये वाट्याला आम्हीच टाकलेला देवळातला पैसा पुन्हा कधी परत मिळाला नाही, देवाचा प्रसादच आमच्या वाट्याला आला नाही, तर आम्ही कुठे जायचं? या देशामध्ये आमची जमीन, आमचं राज्य, आमचं राष्ट्र आहे का? हा बाबासाहेबांना पडलेला प्रश्न मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या विचारवंतांना विचारतो. आणि मग बाळासाहेब आंबेडकर आणि आठवले साहेबांच्या राजकीय जीवनाची चिकित्सा आपण सगळ्यांनी करूया. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये जे समतेचं तत्व सांगितले तत्वाची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाच्या विरोधात मी जेव्हा उभा राहिलो त्यावेळी मला आठवतं की 2014 पासून आम्ही यावर संघर्ष करत आहोत आणि ओबीसीमध्ये मराठ्यांचं आरक्षण नको,
मला माहित आहे आदरणीय हरी नरके यांनी अत्यंत गुप्तपणे मला बोलवून घेऊन सांगितलं की ओबीसींच्या आरक्षणात मराठे घुसखोरी करणार आहेत, तर त्यांच्याविषयी लढायची तयारी आपण करा. आणि त्यावेळी हनुमंत काका उपरे, श्रावणजी देवरे, नंतर प्रदीपजी ढोबळे ह्या ओबीसी नेत्यांना, ओबीसी विचारवंतांना, तर तो मला तर 2005 ओबीसी शब्द कळला, मला काहीच कळत नव्हतं. आणि अत्यंत सिनियर लोक त्यांना विचारलं की मराठ्यांचं आरक्षण ओबीसीमध्ये जर आलं तर त्याला विरोध करायचा, तर अनेकांनी सांगितलं की नाही असा विरोध आपल्याला करता येणार नाही. आता त्याचं कारण काय होतं तर मराठ्यांविषयी भीती सगळ्या ओबीसी नेत्यांना होती. आणि मग आम्ही त्याविरोधात याचिका टाकली. कुणबी समाजाचे आपल्याला माहित आहे की चंद्रकांत बावकर हे आमचे अध्यक्ष होते, भंडारी समाजाचे जे बांदिवडेकर आहेत, नवीनचंद्र बांदिवडेकर हे नेते माझ्यासोबत होते, अग्री समाजाचे अनेक नेते जे डी तांडेल वगैरे लोक आमच्यासोबत होते. आणि आम्ही सगळ्यांनी ही याचिका मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकली. त्यानंतर अनेकांनी आमच्यावर टीका केली. बामसेब तर मराठ्यांचं समर्थन करायला निघाले होते, मराठी शूद्र आहेत, कुणबी आहेत, त्यांना आरक्षण द्या. आणि त्यानंतर 2019 निवडणूक येईपर्यंत मराठ्यांना विधानसभेत सर्व पक्षांनी आरक्षण दिलं, त्यामध्ये मराठा, ब्राह्मण, वैश्य आणि आमचे सगळे ओबीसी आमदार, मागासवर्गीय लोकांनी सुद्धा मराठा आरक्षण द्या अशी भूमिका मांडली. पण माझ्याकडे एक पुस्तक होतं, अशोक बुद्धिवंत यांनी लिहिलं, आणि मराठ्यांचं ओबीसीकरण असं ते पुस्तक होतं. त्यामध्ये आपल्याला माहित आहे की माजी न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी म्हटलं होतं की मराठे हे कोणत्याच अर्थाने मागासवर्गीय नाहीत, सामाजिकदृष्ट्या पण नाहीत, शैक्षणिक पण नाहीत आणि आर्थिक असतील, परंतु ते ओबीसींच्या तुलनेत मागासवर्गीय नाहीत, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही. पी बी सावंत यांनी मराठा समाजाचे नेते आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून जी भूमिका मांडली ती भूमिका अत्यंत महत्वाची भूमिका होती. आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या ओबीसी एससी एसटी यांच्या आरक्षणाला समतेचा संविधानिक पाया आहे, म्हणून आरक्षण ही सवलत नाही की या देशामध्ये समता आणायची असेल तर हजारो वर्ष ज्यांनी मागासवर्गीयांना सर्व प्रकारची सत्ता नाकारली, मग ती शिक्षण असेल, धर्मसत्ता असेल, राजकीय सत्ता असेल, आणि त्यामुळे ओबीसी दुबळे झाले, शोषित झाले आणि म्हणून त्यांना आरक्षण दिलं पाहिजे, ही संविधानाची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. आणि बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका घेऊन महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात मी उभा राहिलो आणि या मराठा आरक्षणाला आजही मी विरोध करतोय. झरांगे पाटील हे गरीब मराठा असले तरी त्या गरिबांपेक्षा आमचे लक्ष्मण माने, भटके विमुक्त ह्या त्यांच्यापेक्षा गरीब आहेत, पण गरीब असणं आणि मागासवर्गीय यामध्ये जमीन असमाचा फरक आहे. गरीब ब्राह्मण चौथी पास असला त्याला पीएचडी केलेला ओबीसी हिंदू नमस्कार करतो कारण तो ब्राह्मण आहे, तो जर्मनी श्रेष्ठ आहे, परंतु ओबीसी हा राष्ट्रपती झाला तरी सुद्धा त्याला मंदिर प्रवेश नाकारला जातो. आपल्याला माहित आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची गोष्ट आपल्याला माहित असेल की राष्ट्रपती असून सुद्धा त्यांना मंदिर प्रवेश नाकारणारी इतकी गोष्ट आहे. आणि राम मंदिराच्या या स्थापनेच्या वेळी आपल्याला माहित आहे की आमच्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी यांना सुद्धा नरेंद्र मोदींनी त्या पवित्र ठिकाणी प्रवेश नाकारला होता. मागासवर्गीयांची देशाची देशातली स्थिती अशी असेल तर निश्चितपणे मराठा हे मागासवर्गीय नसतील, तर संविधानाच्या दृष्टीने आम्ही त्याच्या विरोधात उतरलो. या निवडणुकीमध्ये मी सुद्धा मावळ लोकसभेमध्ये दोन्ही मराठा उमेदवार जाहीर केल्यानंतर सांगितलं की या मराठा उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मी मावळची निवडणूक लढतोय. यामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर यांची भूमिका काही असेल, परंतु ओबीसी म्हणून मला जे संविधान समजले त्या संविधानानुसार मराठे हे मागासवर्गीय नसतील तर त्यांच्या आरक्षणालाच नाही तर त्यांच्या राजकीय नेतृत्वाला मी विरोध करणार, कारण त्यांच्याच राजकीय सत्तेमुळे ओबीसी एससी एसटींचा राजकीय सत्तेचा मार्ग थांबला गेलेला आहे. आणि म्हणून या राजकीय सत्तेवरून दूर केल्याशिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला सत्ता मिळणार नाही. आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी माझी भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून संविधानिक भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणून मागासवर्गीय कोण हा सुद्धा प्रश्न आम्ही या विचारवंतांनी सांगितला पाहिजे, विचारला पाहिजे. मागासवर्गीयांची व्याख्यात आहे की ज्यांना धर्माने सगळ्या प्रकारच्या अधिकार नाकारले आहेत, क्षत्रिय सत्तेच्या राजकीय सत्तेच्या दृष्टीने ज्यांना शस्त्र धरण्याचा आणि राजकीय सत्तेचा अधिकार नाकारलेला आहे, ज्यांना व्यापार करण्याचा, पैसा जमा करण्याचा, संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाकारलेला आहे, असे सगळे शोषित आदिवासी एससी एसटी स्त्रिया हे सगळे मागासवर्गीय आहेत. आणि म्हणून या मागासवर्गीयांना आरक्षणाची तर गरज आहे, परंतु राजकीय आरक्षणाची सुद्धा गरज आहे. आता स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आम्हा सगळ्या ओबीसींना होते की बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं बरोबर होतं की आम्हाला राखीव जागा असल्याच पाहिजेत आणि या राखीव जागा नसल्या तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या आत्ता तसे आम्हाला तिकीटं नाकारतात, बाळासाहेब आंबेडकरांचा जाहीर असा अपमान करतात. या अपमानाच्या बद्दल या देशाने खरं मध्ये निषेध व्यक्त केला पाहिजे आणि देशाला निषेध व्यक्त करायचा नसेल तर जागतिक स्तरावर आपण याचा निषेध व्यक्त केला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हे निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. देशात सामाजिक आर्थिक समतेचं जे न्यायाचं जे क्षेत्र आहे त्याची मागणी किंवा त्याचं आंदोलन आम्ही चालवत नाही. आणि म्हणून मी 2019 निवडणूक लढल्यापासून कायम जमिनींचे, घरांचे, गावठाणांचे लढे चालवतोय, कारण आम्हाला गरज नाहीत. आमच्या जमिनी असलेल्या सगळ्या भाग आहे, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथल्या जमिनी मराठा सत्ताधारी एकनाथ शिंदे हे शिडकोच्या माध्यमातून लुटत चाललेले आहेत. वेगवेगळे कायदे ते आणतात, कधी नैना नावाचं विमानतळ बाधित क्षेत्र ते जाहीर करतायत, कधी MMRDA आणतात आणि संपूर्ण कोकणी शिडकोच्या ताब्यात द्या अशी भाषा करतात. ही सत्ता मराठ्यांची आहे, ही जमीनदारांची सत्ता आहे आणि सत्ता आम्हाला घरांपासून, जमिनीपासून वंचित करत असेल तर ज्या उमेदवाराकडे स्वतःचा हक्काचं घरच नसेल
त्याची शेतीच नसेल, तुम्ही निवडणूक लढणार कशी? हा प्रश्न सुद्धा मी रावसाहेब कसबे यांना विचारू इच्छितो. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मागासवर्गीयांनी पैसा आणायचा कुठून हे मला सांगा. या देशामधले सावकार हे भाजपवाले असतील, हे सावकार काँग्रेसवाले असतील, हे सावकार शिवसेनावाले असतील, हे सावकार जर राष्ट्रवादीवाले असतील, तर गरिबांनी मागासवर्गीयांनी पैसा मागायचा कोणाकडे? बँकांवर यांचा ताबा असेल, कंपन्यांवरचा ताबा असेल, तर त्यांचा पैसा घेतला तर पाप की पुण्य हा सुद्धा विषय मला सांगा. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातमधली सुरत का लुटली या सुद्धा प्रश्नाचं उत्तर मला द्यावं. अशा प्रकारची लूट करण्याची मान्यता आता आपली लोकशाही देत नाही, परंतु नरेंद्र मोदी आज ज्या पद्धतीनं उद्योगपतींची लूट इलेक्ट्रॉनिक बॉन्डनुसार करतायत, ती कोणती नीती, ती कोणती राजनीती, हा सुद्धा मला प्रश्न विचारायचा आहे. म्हणून शुद्राती शुद्र लोक आज जे प्रगतीपथावर निघालेत, तर त्यांना नीती किंवा साधनसुचिता, ही महात्मा गांधींनी पण सांगितली होती, ती साधनसुचिता विचारण्याचा अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना आहे का, आणि रावसाहेब कसबे आपल्याला सुद्धा आहे का? आणि म्हणून मी आता माझं थोडस आत्मचरित्र इथे सांगणार आहे. निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे की 93 लाख जर खर्च करावा असं तुम्हाला अपेक्षित असेल, तर मागासवर्गीय उमेदवारांना निवडणूक खर्च आपण देण्याची व्यवस्था करावी, हे निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. मला जर शक्य झालं, चांगला वकील भेटला, तरी अशा प्रकारची याचिका माझी टाकायची तयारी आहे. या चॅनलवर असलेल्या वकिलांना माझी विनंती आहे. आणि म्हणून माझं व्यक्तिगत जीवन मी आता रावसाहेब कसबे यांच्यासमोर ठेवतो. मला माहिती आहे रावसाहेब कसबे यांच्या घरी पुण्यातल्या मला आमचे एक मित्र शुद्धोधन आयर हे घेऊन गेले होते, आणि त्यांच्या घरी मी गेलेलो आहे, आणि त्यांना मुंबईत पण मी भेटलेलो आहे. अत्यंत प्रेमळ आणि अभ्यासू वयोवृद्ध असे तपस्वी असे ग्रस्त आहेत. परंतु हा प्रश्न माझा आहे, म्हणजे माझा 1972 जन्म झालेला आहे, मी अतिशय छोटा माणूस आहे. मी आमचे अग्रिसमायचे मोठे नेते, खूप मोठे नेते गणेशजी नाईक हे माजी मंत्री होते, त्यांच्या शाळेत शिक्षक म्हणून काम केलं. आणि शिक्षक म्हणून काम करत असताना जेव्हा ते शाळेला ग्रँट देत नाहीत आणि मला काय पूर्ण पगार मिळत नाही, आणि म्हणून गरीब घरातून आलेला विद्यार्थी, बीएड केलेला एक विद्यार्थी, म्हणून मी गणेश नाईकांना सांगितलं की माझे आईवडील शेतकरी आहेत, आणि तुम्ही जर माझ्या मला जर पूर्ण वेतन जे बीएडला अपेक्षित आहे ते दिलं नाही, तर मला संघर्ष करावा लागेल. आणि मी तिथे शिक्षकांचं नेतृत्व केलं आणि त्या शाळेला ग्रँट घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पण या प्रयत्नात त्या गणेश नाईकांनी मला शाळेतून काढलं, आणि काढल्यामुळे माझ्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. परंतु मी न थांबता लगेच दुसऱ्या ठिकाणी नोकरीला लागलो, तिथे पण असा संघर्ष आला. आणि मग माझ्या लक्षात आलं की आम्हाला नोकरीमध्ये जो त्रास होतो, हा त्रास का होतो? आमच्याकडे गुणवत्ता नाही म्हणून होतो की आम्ही चुका करतो म्हणून होतो किंवा आणखी काय? याच्यामध्ये मला जो अनुभव आला, दोन्ही ठिकाणी प्रशासक हे ब्राह्मण होते, आणि या ब्राह्मण प्रशासकांनी माझ्या जातीच्या ओबीसी माणसाच्या नेत्याची शाळा असताना मला तिथून काढायचा यशस्वी प्रयत्न केला. आणि संघाच्या शाळेत तर सरळच ब्राह्मण सत्ता, ब्राह्मणांची सत्ता होती, आरएसएसची सत्ता होती, त्यामुळे मला तिथून नोकरीतून जावं लागलं. परंतु यामध्ये असं लक्षात आलं की माझ्यासारख्या कबड्डी खेळणाऱ्या बलवान माणसाला, सुदृढ माणसाला जर एवढा त्रास होतो, की जे अपंग आहेत ते अतिशुद्र किंवा शुद्रातिशुद्र जातीतून आले, त्यांना नोकरीमध्ये किती त्रास होत असेल? आणि या त्रासातून मी एक शिकलो की तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्ही फार मोठं धाडस व्यवस्थेविरुद्ध बोलायचं करू शकत नाहीत. आणि मी नोकरीतून आलेल्या सगळ्या विचारवंतांना माझी ही विनंती आहे की तुम्ही नोकरीतून विचारवंत झालात, तुम्हाला राजकीय सत्तेची ताकद माहीत नसल्यामुळे राजकीय सत्तेच्या विरोधात तुम्ही बोलू शकत नाही. आणि म्हणून राजकीय सत्ता ही मनुस्मृतीने शस्त्रांची सत्ता अशी सांगितली. ज्याला शस्त्र धरण्याचा, लढाईत लढण्याचा अधिकार असतो तोच राजा होतो. आणि हा राजा होण्याचा अधिकार पहिल्यांदा क्षत्रियांना, महाराष्ट्रात मराठ्यांना भेटला. क्षत्रिय पडले तर ब्राह्मणांना भेटला, आणि ब्राह्मण पडले तर वैश्यांना भेटला. पण स्त्रिया शुद्राती शुद्रांना शस्त्र धरण्याचा, लढण्याचा अधिकारच नव्हता. म्हणून देशाचा कायम पराभव होत आला. ते बाबासाहेब आंबेडकरांनी पण मान्य केले, ओशोनी सुद्धा मान्य केलेलं आहे, अटल बिहारी वाजपेयींनी पण मान्य केले. त्यांनी सांगितलं की या देशातल्या 85% शुद्राती शुद्रांना आम्ही शस्त्र धरण्याचा अधिकार न दिल्यामुळे या देशाचा पराभव झाला. आज सुद्धा जे सत्तेत आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, आज इस्रायल आणि इराकच्या युद्धाचं सावट या जगामध्ये आहे. तसंच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सत्ता देशावर आहे, परंतु जागतिक युद्ध पेटलं तर केवळ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या हातात नेतृत्व असलेली भारताची सत्ता भारताला पराभूत करू शकते. आणि म्हणून सत्तेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य गेले पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. आणि आमचे जे लोक आहेत ते नोकरीतून तयार झाले, वयाच्या 35व्या वर्षापर्यंत नोकरी करत असताना आमचे नेते गणेश नाईक या ओबीसी नेत्याच्या विरुद्ध बोलायची हिंमत माझ्यामध्ये नव्हती, किंवा छत्रपती शिक्षण मंडळ या आरएसएसच्या संस्थेपर्यंत मी बोलू शकत नव्हतो, कारण त्याच्या पगावर मी जगत होतो. पण ज्या दिवशी मी नोकरी सोडली, मी स्वतंत्र व्यवसाय करायला लागलो, त्या वेळेनुसार मी स्वतंत्र दैनिक महानायकमध्ये मी लिहायला लागलो. सुनील खोब्रागडे यांच्या वृत्तपत्रातून मी एक सदर चालवायचो, आमच्या वार्तादीपमधून लिहायचो, आत्ता बहुजन संघटक किंवा प्रभात पूर्व किंवा CWC या चॅनलवर बोलायला लागलो. मराठा आरक्षणाच्या विरोधात जरांगे पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्रात मी जाहीर भूमिका घेतली आणि महाराष्ट्राने मला पाहिलं. ते बोलण्याचा स्वातंत्र्य, बोलण्याचा अधिकार, आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या विरोधात बोलण्याची ताकद नोकरीत असताना येत नाही, हा माझा अनुभव आहे. आणि केवळ शिकलेला आहे म्हणून पण बोलता येत नाही. ही ताकद जी आम्हाला मिळते, ही राजकीय निवडणूक लढवल्यानंतर आम्हाला ही ताकद मिळते. आणि म्हणून मी लोकसभा लढलो, बाळासाहेब आंबेडकरांना मी विनंती केली होती
की बाळासाहेब मला फक्त तुमच्या लाखांच्या सभेत बोलायची संधी द्या, मला निवडणूक मी लढणार नाही. पण बाळासाहेबांनी माझं जे बोलणं ऐकलं आणि सांगितलं की तुम्ही निवडणूक लढा आणि ही निवडणूक लढा त्यांनी सांगितले म्हणून मी निवडणूक लढलो. पण लोकसभा लढल्यानंतर ब्राह्मण आणि मराठ्यांची जी तारांबळ उडते ती फार मोठी आहे आणि त्याचा मी चुणूक बघितली. अत्यंत कमी पैसे असताना मी निवडणुकीचा फॉर्म भरला आणि 5 कोटीची ऑफर मला फॉर्म मागे घ्यायला आली होती. मी सांगतो ईडीने याची चौकशी करावी. तर ती ऑफर आली की ओबीसींनी या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या सत्तेत येऊ नये म्हणून आली. परंतु निवडणूक लढवायला कोणी पैसे द्यायला तयार नव्हतं आणि म्हणून आज सगळे ओबीसी निवडणूक लढण्याच्या पावित्र्यात आहेत. परंतु वास्तव असं आहे की त्यांच्याकडे पैसाच नाही, कारण साधनही ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य यांच्याकडे आहे. आज बाळासाहेब आंबेडकरांनी जो 2019 प्रयत्न केला तो प्रयत्न ऐतिहासिक असा प्रयत्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ओबीसींना प्रत्यक्ष प्रॅक्टिस देणं सत्तेची हे अत्यंत अवघड काम आहे. एक अवघड काम बाळासाहेब आंबेडकरांनी पार पाडलेलं आहे आणि अशा प्रकारचं काम या 2024 निवडणुकीमध्ये पार पाडावं असं माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं होतं की मागासवर्गीयांनी सत्तेचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर प्रचंड टीका होते. आणि म्हणून चर्चा संपवताना समस्त मागासवर्गीयांना योग्य संदेश मिळावा म्हणून भीमा कोरेगावच्या लढाईचं उदाहरण देईन की भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये आमचे अस्पृश्य महार बटालियनचे सैनिक हे पहिल्यांदा पेशव्यांकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं पेशव्यांनो तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रधान आहात, या महाराष्ट्राचे या देशाचे राजकीय नेतृत्व तुमच्याकडे आहे तर देशासाठी आम्हाला सुद्धा लढायचं आहे तर तुम्ही आम्हाला संधी द्या. यावेळी या पेशव्यांनी सांगितलं की तुम्हाला तुम्ही अस्पृश्य आहात, तुमची सावली सुद्धा आम्ही घेणार नाही आणि लढण्याची गोष्ट दूर राहिली तुम्हाला आम्ही लढून देणार नाही. परंतु अनेक ठिकाणी अपमान सोसलेल्या या महार बटालियनच्या सैनिकांनी ठरवलं होतं की आपला पराक्रम आपला समाज जो मार खातोय तो कायमचा संपवायचा असेल तर आपली ताकद मनगटातली ताकद मैदानात दाखवली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची भाषा सुद्धा ही मनगटातल्या ताकदीची होती. त्यांनी देव धर्म ज्योतिष यांच्यावर विश्वास किंवा धर्मावर विश्वास म्हणून राहू नका, तुम्हाला हे कधीच न्याय देणार नाही आणि तुम्हाला मैदानात लढाई सिद्ध करावी लागते. आणि शस्त्राची लढाई ही लढाई म्हणजेच राजकीय लढाई या अर्थाने आपण घ्यावी हे पुन्हा एकदा सांगतो. त्या महार सैनिकांना लढाईची संधी पेशवे नाकारतात आणि ते इंग्रजांकडे जातात आणि इंग्रजांच्या वतीने जी लढाई होती त्यामध्ये 28,000 मराठा आणि ब्राह्मण सैनिकांचा पेशव्यांच्या सैनिकांचा पराभव आमचे महार सैनिक करतात. मला या लढाईमध्ये हे सांगायचं आहे की अनेक ठिकाणी आम्हाला अपयश आलं, एकटे लढलो म्हणून अपयश आलं, परंतु इंग्रजी सत्तेचं पाठबळ इंग्रजी सत्तेने आम्हाला आधुनिक शस्त्र दिल्यानंतर आम्ही जिंकू शकतो हे देशाने पाहिलं. आणि तो भीमा कोरेगावचा स्तंभ आहे, आम्हाला राजकारण शिकवणारा स्तंभ आहे. या देशातल्या ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया शुद्राती शुद्रांना या निवडणुकीमध्ये भारतातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मदत करत नाहीत हे म्हणणं मी मराठीतून सांगतो. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी इंग्रजी भाषांतर करावं आणि जगातल्या बौद्ध राष्ट्रांना जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अमेरिका आणि इंग्लंड सारख्या राष्ट्रांना माझी विनंती आहे की अमेरिकेने सुद्धा आपल्याला माहित आहे की हा जो वर्णभेद आहे तो पाहिलेला आहे आणि अश्वेत लोक आहेत किंवा काळे लोक आहेत यांच्या न्यायासाठी अब्राहम लिंकन यांनी फार मोठा संघर्ष तिथल्या अमेरिकन संसदेमध्ये केलेला आहे आणि कायदे केलेले आहेत. मागा तिथल्या काळ्या लोकांना पुढे आणण्यासाठी फार मोठा संघर्ष जर अमेरिकेने केला असा संघर्ष राजकीय संघर्ष आज बाळासाहेब आंबेडकर या देशामध्ये करतायत आणि त्या संघर्षामध्ये समस्त ओबीसी एससी एसटी आहे. मला कल्पना आहे की ओबीसींना हा मार्ग बाळासाहेबांचा समजत नाही हे सत्य आहे. इथल्या विचारवंतांना समजायचा विषयच नाही, त्यांना भाजपला हरवायचा आहे पुन्हा काँग्रेसची सत्ता आणायची आहे. पण काँग्रेसची सत्ता म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना राखीव जागा नाकारणाऱ्या महात्मा गांधींची सत्ता आहे. म्हणजेच येणाऱ्या कित्येक पिढ्यांमध्ये ओबीसी लोक हे लोकसभेत जाणार नाही याची काळजी आपल्या देशाने घेतलेली आहे. या परिस्थितीमध्ये भीमा कोरेगाव आमच्या समोरचा आदर्श आहे. जर आम्हाला या देशात लढण्याचा शस्त्राचा अधिकार तिकीटच कोणी देत नसेल आणि तिकीटांना नुसतं तिकीट देऊन चालत नाही त्याला निधी द्यावा लागतो, हा निधी भारतातले ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य देत नसतील तर अशा प्रकारचा निधी परदेशातल्या लोकांनी आम्हाला सामाजिक राष्ट्रीय न्याय वैश्विक न्याय म्हणून आम्हाला द्यावा. या लोकसभेला माझा प्रश्न माझ्या जात बांधवांना समाज बांधवांना मागासवर्गीयांना आहे आणि या रावसाहेब कसबे यांना सुद्धा आहे. रावसाहेब कसबे माझं 35 वर्षाचं आयुष्य नोकरीतलं गेलं आणि उरलेलं जे आयुष्य 35 वर्षानंतर आज मी जगतोय म्हणजे 2005 नंतरची वर्ष पकडा, या वर्षात मी एवढी केलेली वैचारिक प्रगती आहे. ही प्रगती मला सांगते की मी लोकसभा लढायला पूर्ण तयार आहे. वैचारिक माझी भूमिका स्पष्ट आहे, माझ्या समाजाला न्याय देण्यासाठी मला लोकसभेत जायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत मी लोकसभा लढतोय. परंतु मला जर पैसे नसतील तर मी काय करावं हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. आणि म्हणून तुमच्या पेन्शनचे तरी 5-10 हजार येत असतील हे सगळे पैसे आमच्यासारख्या या तरुण उमेदवारांना आपण दिले तर निश्चितच आम्ही कुठलीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही. पण हा पैसा आमच्या मागासवर्गीय लोकांनी समाजाला न्याय देणारे नेते म्हणून दिला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि देत नसतील तर जे भीमा कोरेगावच्या सैनिकांना करावं लागलं ते आम्हाला करावं लागेल. हा भारत या देशातल्या 85% लोकांना न्याय नाकारत असेल तर या देशातली लोकशाही नाही, ही हुकुमशाही आहे, ही मनुवादी आहे, हा मनुवाद आहे, हा ऋग्वेदातला पुरुष सूक्तानुसार चाललेला कारभार आहे. आणि हा कारभार संपवणं म्हणजे देशाला समता शिकवणं. देशाने भांडवलदार आणि कामगार यांचे वाद पाहिले
जगाने पाहिलेले आहेत, जगाने काळागोरा वर्णभेद पाहिलेला आहे आणि वर्णभेदातून जगाला सोडवण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी लोकांनी केलेला आहे आणि अशाच प्रकारचा प्रयत्न भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे। याचे प्रयोग आठवले साहेब वेगळ्या पद्धतीने करत असतील आणि भयान मायावती आणि कांशीराम करत असतील आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करत असतील तर त्यांच्या पाठीमागे आम्ही राहिलं पाहिजे। त्यांच्याकडून चुका होत असतील तर त्यांची चर्चा मागासवर्गीय राजकारण म्हणून स्वतंत्र केली पाहिजे, पण मागासवर्गीय राजकारणाची तुलना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याबरोबर करू नये, कारण त्या साधन संपत्तीने भरलेले लोक आहेत, त्यांची आणि आपली एकाच समपातळीत स्पर्धा होऊ शकत नाही। आणि म्हणून नोकरीमधून जे विचारवंत पुढे आलेले आहेत त्यांना मी सांगतोय की मी नोकरी करत असताना एवढं लिहू शकत नव्हतो, बोलू शकत नव्हतो, नोकरदार हा एक प्रकारचा गुलामच असतो आणि गुलामाला अशा प्रकारची स्वतंत्र भाषा करणं अवघड असतं। आपण सगळ्यांनी अनेक पुस्तकं लिहिली असतील, सगळं काही केलं असेल, परंतु लोकसभा मैदानावर लढणं याचा एकदा अनुभव तुम्ही घेऊन बघा आणि तो अनुभव घेतल्यानंतर तो जो अनुभव येतो तो अनुभव अत्यंत महत्त्वाचा अनुभव आहे आणि तो अनुभव ज्यांच्या वाट्याला आलेला आहे, ज्यांच्या वाट्याला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा त्रास आलेला आहे, मग ते बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा आठवले साहेब असतील किंवा बहीण मायावती असतील, यांचे व्यक्तिगत अनुभव आपण ऐकावेत आणि अनुभवानुसार नीती काय अनीती काय, जे इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि खंडण्या घेऊन निवडणुका लढतात ते नैतिक आहेत का, आणि मग मागासवर्गीयांनी कुठून मदत घेऊन निवडणुका लढल्या, पण ते निवडणुका लढतात जे संघर्ष करतात त्यांना माझा पाठिंबा आहे, संघर्ष करणं ज्यांनी सोडलेलं आहे त्यांच्या पाठीमागे मी नाही, आणि म्हणून संघर्ष करणारे जे राजकीय नेते आहेत त्यांच्याबरोबर मी आहे आणि संघर्षाचं समर्थन बाबासाहेब आंबेडकरांचा एक आंबेडकरवादी ओबीसी म्हणून मी करतो आणि सांगतो की तुम्ही संघर्षाला उतरा। मी संघर्षाला उतरलेलो आहे, आजही मला लोकसभा लढण्या इतके पैसे आज नाहीत, पण माझा पूर्ण विश्वास या समाजावर आहे, या 4-5 दिवसात अशा प्रकारची क्रांती ओबीसी आगरी कोळी भंडारी बांधव करतील आणि या निवडणुकीमध्ये मी निश्चितपणे डौलाने आणि पराक्रमाने उभा राहील। जो पराक्रम भीमा कोरेगावच्या सैनिकांचा असेल आणि आमच्या मनगटात ताकद आहे की नाही, इथे जे 2 खासदार मराठा खासदार या मावळ लोकसभेत आहेत यांच्याशी लढण्याची शक्ती माझ्यात आहे की नाही मी सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रश्न मंदिरातला पैसा आम्हाला मिळत नाही, प्रश्न सरंजामी जमीनदारांचा पैसा आम्हाला मिळत नाही आणि अदानी अंबानी यांचा पैसा आम्हाला मिळत नाही, पण इथल्या गरिबांचा कष्टकऱ्यांचा आशीर्वाद आणि त्याने दिलेले 2 रुपये 5 रुपये जरी आमच्या वाट्याला आले तर ही लढाई आम्ही यशस्वी करू। आणि भीमा कोरेगावने सिद्ध केलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे जन्मता शूर असतात, हा मनुस्मृतीचा सिद्धांत संपवणारी लढाई होती। अशा प्रकारची लोकसभा 2024 लोकसभा ही मागासवर्गीयांसाठी अत्यंत कठीण अशी परीक्षा आहे, त्याच्यावर म्हणजे टीका होणार, टीका होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, पण या लोकसभेत जाण्याचा आपण प्रयत्न करूया। 19 आम्ही जाऊ शकलो नाही, पण सत्तेची दारं आम्ही किलकिली केली आहेत, ही सत्तेची दारं उघडण्याचा प्रयत्न या लोकसभेत आपल्याला करायचा आहे। आणि म्हणून बांधवांनो, आता मागासवर्गीय हे पापी आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत असे टीका विचारवंत करतील, पण या विचारवंतांना माझं सांगणं आहे, नरेंद्र मोदींनी किती मोठा भ्रष्टाचार केलाय याच्यावर बोलायची हिंमत असेल तर बोला, मग ती नोटबंदी असेल, लोकशाही विरुद्ध नोटबंदी असेल, आणि तुम्हाला कोरोना काळातली जी आमची अवस्था आहे आणि आताची जी अवस्था आहे की आमच्याकडे पैसा येऊच नये, आम्हाला कर्जच मिळू नये, आज आमच्या नवी मुंबईतल्या आगरी कोळ्यांच्या गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड नाही त्यामुळे घरावर आम्ही कर्ज काढू शकत नाही, जमिनी आमच्या संपलेल्या आहेत, अशा परिस्थितीमध्ये या देशातल्या शुद्राती शुद्र स्त्रियांनी मागासवर्गीयांनी निवडणूक लढायचाच नाही का, केवळ मतदानच करायचं का, हा प्रश्न माझा वाचकांना आहे। आपल्या प्रश्नावर जर प्रतिक्रिया आल्या तर उद्या पुन्हा एकदा आम्ही बोलायला तयार आहे आणि रावसाहेब कसबे यांना विनंती आहे, कसबे साहेब नोकरी करून अशा प्रकारची सत्तेशी झुंज घेण्याची हिंमत येत नाही, आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कदाचित सुरुवातीला सयाजीराव गायकवाड वगैरे यांच्याकडे नोकरी केली, परंतु त्यांनी नोकरी सोडून जेव्हा समाजाच्या मैदानात ते आंदोलनात उतरले, मग चौदार तयाचं आंदोलन असेल, कुळ कायद्याचं आंदोलन असेल, आणि त्या वकिलीच्या ताकदीवर स्वतंत्रपणे उतरले, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी भारतालाच नाही तर जगाला आव्हान दिलं आणि अब्राहम लिंकन प्रमाणे मार्टिन ल्युथर किंग यांच्याप्रमाणे बाबासाहेबांचं आंबेडकरांचं नेतृत्व जगासमोर आलं, अशा प्रकारची हिंमत बाबासाहेबांच्या साहित्यात आहे, ही हिंमत आमच्यामध्ये येईल, परंतु आपल्या सगळ्यांचा सपोर्ट आणि पाठबळ जर असेल तर निश्चितपणे ब्राह्मण मराठा आणि वैश्य यांच्या सत्तेला, अदानींच्या अंबानीच्या सत्तेला, अमित शहांच्या सत्तेला, नरेंद्र मोदींच्या सत्तेला, शरद पवारांच्या सत्तेला, काँग्रेसच्या सत्तेला, शिवसेनेच्या सत्तेला आम्ही आव्हान देऊ की आतापर्यंत तुम्ही आम्हाला तिकीटं नाकारलीत, आम्हाला निधी नाकारलात, याच्यापुढे हे चालणार नाही, इथला मागासवर्गीय बंड करून उठेल आणि निश्चितपणे या देशाची सत्ता हाती घेईल। यामध्ये तुम्ही आमची डोकी कापण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही, कारण ही विश्वास आम्हाला आहे की आमच्या मनगटात जी ताकद आहे, जी हिंमत आमच्या मेंदूमध्ये आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्ध यांनी दिलेली आहे, त्यांनी केलेला संघर्ष तो वैचारिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, या संघर्षाची जे हे आहे, दूध आहे, अमृत आहे, ते घेऊन आम्ही निघालो आहोत आणि आमचा पराभव करण्याची हिंमत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या राजकारणात नाही हे जाहीरपणे सांगतो। आणि निश्चितपणे सगळ्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांना विनंती आहे की भाजपला पाडा आणि इंडिया आघाडी आणा एवढंच बोलू नका, हे 2 पर्याय पुरेसे नाहीत, तर या देशातल्या 85% मागासवर्गीयांच्या राजकारणाबद्दल आपण चर्चा करा आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या। मागासवर्गीय लोकांनी अपक्ष म्हणून लढायचं ठरवलं तर निधी आणायचा कुठून, हा प्रश्न माझा सरकारला आहे, या देशातल्या मंदिरांना आहे, या देशातल्या भटजींना आहे, ब्राह्मणांना आहे, या देशातल्या मराठ्यांना आहे, राजांना आहे, या देशातल्या संस्थानिकांना आहे, या देशातल्या अदानी अंबानी यांच्या
कंपन्यांना आहे की तुमचा निधी मागासवर्गीयांना का मिळत नाही, ही तुमची नीती मनवादी नाही का? आणि अशी नीती असेल तर ठिकठिकाणी आपल्या कंपन्यांसमोर भविष्य काळात निवडणूक हरलो तरी आम्ही आंदोलन करू आणि आमच्या फुकट घेतलेल्या सेटच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न आम्ही करू, एवढं मी जाहीर सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.